गृहम् प्रचार 2024
काय चालू आहे 1945 शालिवाहन शतक संसार पाडवा आता येईल असणार 17 तारखेला आहे मला वाटतं तो बरोबर आणि तुमचं आता 1947 सुरू होईल म्हणजे तुमच्या आधीपासून आमची कालगणना आहे त्याला तदुत्तर देखील लक्षात ठेवा उत्तर भारतात जो विक्रम संवत आहे तो यांच्या शकापेक्षा 54-55 वर्षांनी पुढे आहे एक सगळ्यात महत्वाचा शक आता जो सांगितला जातो तर युधिष्ठिर शक म्हणतात किंवा कलियुग त्याचा शक 5120 वर्ष कॅलेंडरवर लिहिलेलं असतं कलियुगाब्द म्हणजे कलियुगाचं वर्ष 5120 विक्रम संवत 2008 त्याच्या पुढे 55 वर्ष ऍड करा 1945-46 आता होईल शालिवाहन शक हे दक्षिण भारतात आपण वापरतो आणि त्यांचं 2024 म्हणजे कितीही जरी आधीची कालगणना आपल्याकडे आहे आणि कलियुग हे चौथं युग आहे लक्षात ठेवा आणखीन 3 युग आहे 8,32,000 वर्ष कलियुग आहे म्हणजे आपली फक्त 5,000 वर्ष झाले ही कालगणना निराळी आहे फक्त लक्षात ठेवा त्याच्यात तेवढीच वेळ वा की द्वापर युग झालं त्याच्यात पुन्हा 8,32,000 मिळवा म्हणजे 8,32,000 आणि 8,32,000 म्हणजे काय झालं 16,64,000 ती झाली द्वापर युग त्याच्यात 8,00,000 मिळवा ती झाली त्रेता युग त्याच्यात 8,32,000 मिळवा ती झालं सत्ययुग सत्ययुग चार युग त्याला चतुर्युगी म्हणतात अशा पृथ्वीच्या सध्या जी पृथ्वी आहे तिच्या निर्माणापासून 7 चतुर्युगी झालेली आहे आणि हे जो सगळा कालखंड होतो तो तिकडच्या वैज्ञानिकांनी जो कालखंड शोधून काढलेला आहे त्याच्याशी जवळपास जुळतो 7 चतुर्युगी आपण दरवेळेला म्हणत असतो पण आपण विचार करत नाही कारण आपल्याला माहिती नसते युगे 28 विटेवरी युवा 28 युग म्हणजे 7 चतुर्युगी 728 हा जो कटीवर घेऊन उभा आहे विठ्ठल तो खरं परब्रह्माचं प्रतीक आहे आणि परब्रह्माची कल्पना सध्या जी मानवसार आपला धर्म आपली संस्कृती आपला देश लक्षात ठेवा ती इतक्या वर्षांची आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणून महत्व केव्हा आलं गुड फ्रायडे झाला तेव्हा नाही तो जन्म झाला फक्त त्याचा जन्म कोठ्यात झालाय जसं कृष्णाचा जन्म कारागृहात झाला तसे याचा कोठे असतात हा आईकडे असून तसा करा हा आई करून लगेच त्याचा हे झाला त्याला नेलं उकळत नेलं गेलं आपल्या आईचं दूध कृष्णाने कधी कळलंच नाही कृष्ण आणि कर्ण यांच्यातला संवाद आहे एकच मुद्दा सांगतो तुम्ही वाढवा आणि फक्त चॅट जीपीटीला विचारा की डिफरन्सेस अँड सिमिलॅरिटीज बिटवीन कर्ण अँड कृष्ण ओ किती माहिती देते मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो कर्ण म्हणतो मी सूर्यपुत्र म्हणून जन्मलो आयुष्यभर सूतपुत्र म्हणून तो म्हणला मी सुद्धा साक्षात परमेश्वर होतो क्षत्रियाच्या पोटी जन्म झाला कारण देवकी आणि हे पण गौरी म्हणून वाटलो की अनेक ठिकाणी अपमान झाला तो गौरी याच्या क्षत्रियांच्या समेत बोलवलं त्याला म्हणाले की मला माझ्या आईने कधी दूधच पाजरणे सोडून दिलं म्हणाला माझ्या मला आईने दूध पाजरणे मला पाठवलं तरुण घातून कुठे मजुरीतून कुठे पाठवलं किती साम्य आहे त्याच्या कारण काय तक्रार करतोस तू तक्रार करायची तर मीच आणलं पाहिजे कारण म्हणतो खरंच माझ्यापेक्षा तुझं दुःख जास्त आहे आणि एक लक्षात ठेवा ट्रॅजेडी हा शब्द कर्ण किंवा शिवाजी महाराजांची एक ट्रॅजेडी काय की जितकी वर्ष ते लढले परकी अशी त्यातली अर्धी वर्ष त्यांना मराठ्यांशी लढावं लागलेलं आहे तेच तर मराठी सगळे गेले असते त्याच वेळेला मग पुढाला औरंगाबाद पापी वगैरे काही म्हणावं लागलं आपल्या डिव्हिजन्स त्यांनी उदाहरण केल्या मुद्दामध्ये इतिहास ट्रॅजेडी आहे कर्णाची ट्रॅजेडी आहे तो सूर्यपुत्र आहे नंतर तो क्षत्रियाचा पुत्र आहे तो कुंतीचा पुत्र आहे तो नंतर त्यांना सतत सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं अर्जुना इतका पराक्रमी पण अर्जुनापेक्षा कृष्णा इतका तेजस्वी जर दोन दुसरा कोण असेल तर कर्ण आहे कारण त्याला कवच कुंडल आहे कवच सूर्याचं आहे कुंडल ज्याला इरडी म्हणू नका कुंडल कान आहे ती सूर्याची त्यांची चिकटलेली आहे त्याला ज्यावेळेला त्याला मागायला येतो इंद्र त्यावेळेला ते कापताना संपूर्ण शरीर रक्तबंबाळ होत पण माझं दानाचं एक सूत्र आहे स्नान मी गंगेत केल्यानंतर बाहेर आल्यानंतर पहिला याचक जो येईल तो जे काही मागेल ते दिल्याशिवाय मी राहत नाही
सूत्र सूर्य तो सोमनाथ के माता मुलगा है तो मुझा पहला याचक है रे तो अर्जुनाचा पिता है रे इंद्र तो मागे ते कर देव नमस्कार तो अर्जुनासाठी तुझा जीव मागणार आहे तुझा मृत्यू मागणार आहे कर्णाने स्वप्नाने उत्तर दिलं हा अहंकार आहे कर्णाचा इथे कुठेतरी कर्ण जरा मागे अहंकार आहे की इंद्र जर येत असेल तर इतिहासात इंद्र सुद्धा कर्णाचा याचक म्हणजे विकारी एका अर्थाने आला होता याची नोंद होईल मी देणार त्याप्रमाणे त्यांनी दिलं मला कर्णाचा संदेश हवी आहे मला कृष्णाचा संदेश हवी मला जीजसचं काढायचंय कर्णाचा सुरू झालाय आज पाम संडे आहे त्याला ते रामाचं ऐतार म्हणतात ते पहिली म्हणतात रामाशी संबंधित आहे तर रामाशी संबंधित गुढीपाडवा सुद्धा आहे गुढ्या भोवरी 14 वर्ष संपून राम अयोध्येत आला आता गंमत बघा ज्या वेळेला ईस्टर संडे होली सॅटरडे खरं म्हणजे बॅड फ्रायडे पण तो गुड फ्रायडे राहतो कारण का हा उठला रिझरेक्शन त्याला सवाल मारला गेला आता तुम्ही बघा सगळे सांगत नाही मला कॉन्ट्रोवर्सी करायचं नाही डिड नॉट डाय ऑन द क्रॉस पण त्याला खेळ मारले गेलं भयंकर मरण आहे सगळेजण आता काय मरणार म्हणून ते सगळे ज्यूज निघून गेले आणि त्याच्याबरोबर त्याच्याशी एकनिष्ठ असलेली स्त्री होती त्यांचे बाकीचे काही बांधव होते त्यांनी त्याला सोळावरून खाली काढलं एका कापडात बांधलं ज्याला श्रावण म्हणतात ते श्रावण अजून घाटीगंजच्या किंवा अंबरूमच्या म्युझियम मध्ये आहे जिवंत माणसाला प्रेताला बांधल्यानंतर फरक असतो त्याच्यावर किती संशोधन किती लेख लिहिले आहेत आपला एक जो आहे ना पुढच्या वर्षी त्या प्रेत काढणार आहे झेवियरचं त्यावेळेला कुकळीचा एक ख्रिश्चन नेहमी एक ट्रान्सलेट करत असतो की हे प्रेत नाहीये हे मेणाचं भावलं आहे असं काही टिकत नाही ना काय तुम्ही त्याला पाप म्हणता पाप म्हणजे पाप त्याने सैतानाने तो त्यांनी इन्क्विझिशन केलेलं आहे इन्क्विझिशनचा खांब आहे तो खांब आता पुला खाली येतो म्हणतात रिझर्व करा म्हणून सांगितलेला आहे कारण तिथे हात तोडलेला आहे पाय तोडलेला आहे हो तो प्रेत आणि तर तुला ठार मारतो त्याला इन्क्विझिशनचा खांब म्हणतात पोर्तुगीने त्यांच्या कोकणी काय चांगलं नाव आहे मला आता आठवत नाही बरोबर तर तो जो आहे काम आहे सगळ्या मेमरीज आहे आपण किती गुलाम आहोत पण आपल्याला 70 वर्ष गुलाम ठेवलं गेलं स्वातंत्र्यानंतर आपल्याला आपला इतिहासच शिकवला नाही म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगतो की तीन पुस्तकं आणा अजूनही कुणी आणलेली नाही आहे पण मी सांगत राहणार रेडियंट इंडिया रेझिलियंट इंडिया रिसर्जंट इंडिया ऐकत तीन पुस्तकं आहेत तू आली ऑनलाईन एक तरी आहे जगायला हरकत नाही विचार करा की आता त्याची पुढची श्रेणी निघणार आहे असू दे ते सांगत नाही त्यांना प्रश्न एक विचारतात की दुसरी कशी दिवाळी या महिन्यात येते त्या महिन्यात येते तुमच्या कधी ऑगस्ट मध्ये येतो कधी सप्टेंबर येतो गणेश तुमच्या कुठल्याही सणाची तारीख नसते सोडून एक ते म्हणजे 17-14 जानेवारीला एक उत्तर द्यायचं आणि खरं उत्तर आहे की तो येशू ही वॉज क्रुसिफाईड ओके ही वॉज ब्रॉट डाऊन ओके सॅटरडेला ही रिव्हाइव्ह आणि रेझरेक्शनला तो जिवंत झाला त्याला आपण ईस्टर संडे म्हणतो ईस्टर संडे होली सॅटरडे गुड फ्रायडे आणि आजचा पाम संडे त्याच्या आधी तर थर्सडे असं त्याला मॉन्डी थर्सडे म्हणतात त्याला म्हणजे कपाळाला ते भस्म वगैरे लावतात हे सगळे आपले उपचार आहेत दुसरी गोष्ट मोमोचं राज्य असतं कार्निवल 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 म्हणजे देहाचं तुम्ही वाटेल ती खा वाटेल त्या गटारात पणा कुणाचं ऐकू नका कुठल्याही धर्मतत्वाचं पालन करू नका हे सांगत तो की मोमो फिरत असतो ना कार्निवलचा कारण त्याच्यानंतर 40 दिवस पिरियड ऑफ लेंट असतो मदिरा मांस भक्षण पूर्णपणे चार्ज उपवास करा व्हेजिटेरियन खावा का उपवासाचं महत्व सध्या मुसलमानांचं काय चालू आहे सांगावं रमजान चालू आहे उपवास आहे तो उपवासाचं महत्व आहे शाकाहाराचं महत्व आहे दारू किंवा मांसाहार न करण्याचं महत्व आहे पिरियड ऑफ लेंट मध्ये आहोत आणि किंग मोमोची सत्ता संपली की 40 दिवसांनी गुड फ्रायडे आहे 40 दिवस पिरियड ऑफ लेंट म्हणजे सगळ्यात गंमत तर सगळ्यात पुढे जाईल गुड फ्रायडेची तारीख का बदलती असते कधी विचार केला हिंदू माणूस सगळं करेल लग्न करेल एकदा दोनदा जेवण करेल रोज तीनदा अंघोळ करेल रोज त्याचा विचार करणार नाही काय हे आता विचार करायला पाहिजे मुलांना आपल्या विचार करायला शिकवलं पाहिजे
विचार कर, प्रश्न विचार, उत्तर मिळव. सध्या उत्तर तुझ्या खिशात आहे. गुगल आहे, यूट्यूब आहे, चॅट जीपीटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. कोणी नाही आहे, आम्हाला नव्हतं, हे तुझ्याकडे आहे. विचार करा, आपली होळी झाल्यानंतर येणारा शुक्रवार हा गुड फ्रायडे असतो. आपल्या होळीची तारीख बदलत असते. यावर्षी अधिक म्हणणं आला होता, होळी पुढे गेली, त्याचा गुड फ्रायडे पुढे गेला. गुड फ्रायडे इज रिलेटेड टू होळी. होळी इज ल्युनर कॅलेंडर आणि त्याचं जे ग्रेगेरियन कॅलेंडर जानेवारी फेब्रुवारी म्हणतात तसं नाही आहे. होळी नंतरचा पहिला फ्रायडे तो गुड फ्रायडे. होळी केव्हाही येऊ दे, त्याच्या नंतरचा फ्रायडे तो गुड फ्रायडे. ते जरा सांगा त्यांना. कोणी विचारलं तर गप्पू बसू नका. मला काय त्याचं, अरे आपल्या मुलांसाठी नातवासाठी तरी बोलूया आपण, नाहीतर काय. म्हणजे आपण माहितीच नाही काय बोलणार, ते लक्षात ठेवा तुमचं. आणि गुड फ्रायडे झाला म्हणून 25 डिसेंबरला महत्व आलं. एरवी नाताळाला कोण विचारलं, एरवी ख्रिसमसला कोण विचारलं. हा मोठा झाला महान, कारण आफ्टर क्रुसिफिक्शन ही रिझरेक्शन मारला, जिवंत झाला म्हणून मोठा झाला, म्हणून त्याच्या जन्माला महत्व आलं. 25 डिसेंबर नाही, गुड फ्रायडे हा होळी नंतर येतो. इट इज रिलेटेड टू होळी. हे सगळे आज पाहून सध्या रामाचा ऐकार म्हणतात. पिरियड ऑफ लेट हा आपला उपवास आहे, चातुर्मासा सारखा. आता कोणी किती पाळतं हे मला म्हणायचं नाही, पण त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे जरा विषयांतर करून सांगतोय, कारण आता तो दिवस आलेला आहे. चर्चा होती कदाचित तुमच्याकडे, चर्चा आम्ही निराळ्याच गोष्टींच्या चर्चा करतो. आपल्या बौद्धिक चर्चा आम्ही करत नाही. कुठे सैल आलाय, कुठे हे झालेलं आहे, हे करतो. जरा बंद करूया. आयुष्य किती उरलं आहे, आयुष्य ते सांगणारे 3 समास आपण वाचणार. मग अशी थांबलो होतो की दिनचर्या सांगितली होती आणि म्हणून त्याची लक्षणं सांगितली होती. ही लक्षणं आपण ऐकली. 7 समास आपले वाचून झालेले आहेत. समास आठवा, ज्याच्याकडे पेपर सुद्धा म्हणून घ्या. कारण आपण अभ्यास करतो. 7वा समास होता ते नदीचं रूपक होतं. त्यांनी काय सांगितलं, गंगा वाहते आणि सगळेजण गंगेच्या प्रवाहाच्या दिशेनं होतात. नथिंग ग्रेट इन दॅट. काही सुद्धा ब्रेक सुद्धा नाही ना, विरुद्ध दिशेनं जो वाहतो. आणि ना त्यांनी मनन पाहिलेलं, जिकडे लोकांची प्रवृत्ती तिकडे त्याची निवृत्ती. जिथे लोक धावतात तिच्या शांत यस्याम जागृती संयमी, या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी. ज्या वेळेला लोकांचा दिवस असतो त्यावेळेला याची रात्र असते. लोकांची रात्र असते त्यावेळेला याचा दिवस असतो. म्हणजे काय, शांत लोक झोपलेले आहेत, फार ध्यान करतोय आणि नंतर झोपेची गरज आहे. लोक व्यवहार लागले केव्हा झोपून घेतोय, त्याची उपासना करणार केव्हा तुम्ही. उपासना करण्यासाठी शांत पाहिजे. सतत गडबड असते तर शांत वेळ, शांत जागा शोधली पाहिजे. ते अनुसरणाच्या पत्रकात सांगितले, तो नंतरचा विषय. आणि नंतर आपण हवन करणार आहोत. होळीला सांगितलं ना, त्या होळीचा त्याच्यापूर्वी 2-3 गोष्टी होळीच्या साठी त्या किती सिम्बॉलिक आहे. पण अशा सिम्बॉलिक और मेटाफरिकल म्हणजे रूपकात्मक आणि सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक गोष्टी फक्त हिंदू धर्मात. बाकी त्यांचं काय, ग्रीक मायथॉलॉजी आहे त्याच्यात सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, झेन फिलॉसॉफी आहे त्याच्यात सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, पण सण सुद्धा सिम्बॉलिक आहे. होळीचे काय आहे, मी 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्ट निराळी आहे, आपण हे वाचूया. नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध गेला, नदी जिथे उगम पावते त्याच्या पलीकडे पाऊल टाकलं की तुम्ही नदी नाही. माया नदी तुम्हाला जर पार करायचे तर उलट दिशेनं पोहलं पाहिजे. लोक जातात तिकडे, तुम्ही जाऊ ना विरुद्ध दिशेनं आहे तिथे थांबा. लोकांची प्रवृत्ती ही खरेदी करण्याकडे आहे, करू नका. लोकांची प्रवृत्ती भय धावण्याकडे आहे, तुम्ही धावू नका. म्हणून तुम्हाला सांगितलं, रामदासांनी त्या झंझराला केलेला आयुष्यातला पहिला उपदेश, मनाच्या विरुद्ध वा. 400 वर्षापूर्वी सांगितलं की त्यांनी मन हे खड्ड्यात नेणार, कारण मनाच्या मागे इंद्रिय गेली. इंद्रिय आहे ना ते घोडे आहेत, मन लगाम आहे. पण सारथी बुद्धी आहे ना, बुद्धीचं ऐकलंय ना आपण, मनाचं ऐकलं की लगाम घोडे गेले खड्ड्यात. तो जर रथ तुमच्या मार्गावर राहायचा असेल तर बुद्धी महत्वाची आहे. बुद्धी सारथी प्रकरण म्हणजे लगाम मन आहे. आणि 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आणि प्रत्येकाचा मार्ग निराळा आहे. कानाचा मार्ग आहे शब्द, संगीत, ध्वनी. डोळ्याचा मार्ग आहे तेली, रूप, सौंदर्य, हे ऐकणे. प्रत्येक जिभेचा मार्ग आहे, जिभेचा मार्ग रस, निरनिराळ्या प्रकारच्या रुची, स्वाद,
जी बोलते ज्यादा वाणी शब्द वाचा अर्थ प्रत्येक घोड़ाच कार्य है प्रत्येक घोड़ा मार्ग निराड़ा है अशा वेळेला ते पांच लगाम आता जर बुद्धी बसलेली आहे इकडचा घोडा काय न लागला जरा जास्त केळी पाहूया डोळ्याच्या घोड्याला तो अडवतो बुद्धी माहिती मात्र आपली बुद्धी सुद्धा मनाच्या मागे जाते आणि मन इंद्रियांच्या मागे जातं तो रथ खड्ड्यातच जातो मनाच्या विरुद्ध वाहूया कशासाठी थांबलोय आपण ज्यांनी अजून मत दिलेलं नाही आहे त्यांनी थांबलं तर चालेल पण इतक्या वेळा मतदान करून सुद्धा घडेलती सरकार आपण निवडतो कशासाठी थांबलोय आपण निवृत्त झालेलो कशासाठी थांबलोय आपण मला अनंत काळ बिलकुल नाही आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक श्वास महत्वाचा आहे रिकामा जाऊ न एक क्षण त्याला म्हणतो एक क्षण तो रिकामा जाऊ देत नाही प्रपंचात वापरेल तो कुणी सांगितलं प्रपंच वाईट आहे कुणी सांगितलं मुलाबाळांबद्दल कर्तव्य करायचं नाही जे खराब परमार्थ करतात त्या सगळ्यांचे संस्कार चांगले चालले आहेत मुलं शिकलेली आहे सगळं व्यवस्थित आहे घर आहे वाहन आहे काय कमी आहे विचार करते आता आत्मा आहे तो अंतरात्मा निरूपण अंतरात्मा म्हणजे प्रत्येकाच्या आत आत्मा आहे आणि आत्मा बाहेर पडतो त्यावेळेला माणूस मरतो आता मी बोलतोय तर माझा आत्मा बोलतोय बुद्धीच्या मदतीने आता आत्मा बोलतोय काय करतोय काय तो माझी प्रारब्धाची चौकट आहे माझं डेस्टिन लक नशीब शब्द कधी वापरू नका कपाळाला हात लावू नका योगायोग आणि अपघात शब्द वापरू नका या संपूर्ण विश्वात अपघात नाही आहे सगळं ठरलेलं आहे आणि योगायोग काय म्हणता योग आहे कर्म धर्म संयोग माझं कर्म आहे माझा धर्म आहे सध्या मी गृहस्थाश्रम आहे सध्या मी वक्ता आहे वक्ता म्हणून माझा धर्म आहे योग्य वेळी थांबलं पाहिजे विषयाला स्पर्श केला पाहिजे विषय संपवला पाहिजे हा वक्ता म्हणून माझा धर्म तुमचा श्रोता म्हणून धर्म आहे की जास्तीत जास्त 100 जण मला दिल्या तर चालते त्याच्यापेक्षा जास्त नको वक्ता म्हणून धर्म आहे प्रत्येकाचा धर्म आहे कर्म धर्म संयोग आपल्या जीवनातल्या घटना करतात आज काही लोक सकाळी आले नव्हते संध्याकाळी आलेले कारण योगच नव्हता सकाळी योगायोगाने पोचलो नाही कोणी योगायोगाने पोचल या जीवनात योगायोगाने अपघात घडते अकस्मात घडतं त्याला आपण अपघात म्हणतो आणि योग किंवा कर्म धर्म संयोग त्याला आपण योगायोग म्हणतो काढून टाका शब्द डिक्शनरी कसला योगायोग नाहीये आणि कसला अपघात नाहीये हे सगळे तारे वगैरे एकमेकांवर आपडतात या क्षणी किती तारे म्हणतात ना स्टार बस्ट अँड स्टार डस्ट एक तारा फुटतो की दस उरते की एकत्र नवीन तारे निर्माण होतात आता मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय ज्याच्या त्या अखंड अनंत कोटी ब्रह्मांड त्या ब्रह्मांड या घटना घडतायत कधीतरी जाऊन बघा तिला ज्वेलवर बघा संपूर्ण विश्वाची रचना कशी आहे संपूर्ण विश्वाची गती कशी आहे आपल्याला बाहेर दिसणार नाही पण तुम्ही आता तुमच्या मोठ्या स्क्रीनवर घ्या ना ओ थक्कवार अशा घटना घडतात पण अनंत कोटी ब्रह्मांडांचा कोणीतरी एक नायक आहे कोणीतरी एक नायिका आहे कुठेतरी शक्ती आहे त्याला देव म्हणा देव म्हणजे परब्रह्म म्हणा किंवा परा शक्ती म्हणा त्या शक्तीला नाही डोळे नाही कान नाही नाव नाही चरित्र ती आहे म्हणून सगळे चालले ती शक्ती आहे म्हणून शांतादुर्गा शांत आहे ती शक्ती आहे म्हणून नवदुर्गा नवीन आहे ती शक्ती आहे म्हणून विजयादुर्गा विजयी आहे ती शक्ती आहे म्हणून आर्या दुर्गा आर्या आहे ती शक्ती आहे तुम्ही काय दुर्गा दुर्गा करत राहिलेला ती शक्ती आहे एकच आहे ती लक्षात ठेवा हे कळलं ना तुमच्या जीवनातली भीती तुमच्या जीवनातल्या चिंता तुमच्या जीवनातले द्वेष जाणार आहे थोड्याच्या अनुभवाने कोणाला सांगतात हे मात्र कळलं पाहिजे हा महत्वाचा समास आहे अंतरात्मा निरूपण आधी बंधू सकळ करता महत्वाचा समास असेल त्यांना ते गणपतीला नमस्कार करतात म्हणजे आता महत्वाचं आहे आधी बंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता सगळ्या देवांचं भरण पोषण करतो तो कुठला एक परब्रह्म आहे तो काही विष्णू नाही आहे तो काही शिव नाही आहे आणि तो ब्रह्मदेव सुद्धा नाही तो दत्त नाही तो कृष्ण नाही राम नाही काही नाही आहे तो परब्रह्म परमात्मा परमेश्वर आणि शक्ती पराशक्ती म्हणजे पराशक्तीची एक कामाख्या देवी आहे पराशक्तीची एक काली देवी आहे पराशक्तीचे हे एका अग्नीतून निघणारे ठेणगे आहेत ना तर या सगळ्या ठेणगे आहेत तुमचे देव मी तुमचे म्हणतो कारण हे म्हणताय त्यांनी मुख्य देव एकच आहे तो म्हणजे परमात्मा परब्रह्म निर्गुण निराकार हे लक्षात ठेवा म्हणून तेणे वेळा कार्य न झाले पर्णही न आले पान सुद्धा त्यांच्या इच्छेसुद्धा आता पानाबद्दल दोन उल्लेख मी सांगतो
फारच सुंदर आहे. एक आहे रवींद्रनाथ टागोर, पिकलेलं पान झाडावरून गळण्यापूर्वी मुळापासून फळापर्यंत संपूर्ण झाड निर्णय घेतं की आता या पानांना फळ दे का. आपण असं करतो कुटुंब, आता आजोबांना जाऊ दे, अरे व्हेंटिलेटरवर ठेवतो आणि तिसऱ्याला विचारलं काय करू म्हणून तिसरा प्रत्येक वेळा सांगतो की डॉक्टरना विचार रिव्हायबल शक्य आहे का, नाही जाऊ दे फाडा व्हेंटिलेटर. अरे त्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे एकत्र येऊन आणि सगळ्यांच्या मनाला स्पर्श झाला की तो कावळा पिंडाला स्पर्श करतो. माझ्या मनाला स्पर्श होत नाही काय कावळा पिंड घेत असलेला, त्याला मुलीची काळजी आहे, तो जीव गेलेला आई, त्याला ती पोलिओ झालेली मुलगी आहे. मी असताना तीन भाऊ तिच्याकडे बघत होते, मी गेल्यानंतर ती एकटी पण आहे, तिला उभरता येत नाही, चालता येत नाहीये आणि तिचा जीव अडकलेला आहे. त्यावेळेला तिन्ही भावांच्या मनाला स्पर्श होतो की आई आम्ही तिघ जण मिळून तिची काळजी घेऊ, तू चिंता करू नकोस. त्यावेळेला तो कावळा पिंडाला शोधतो. कावळा पिंडाला शोधणं महत्वाचं नाही, अरे जी कमिटमेंट करतो त्याच्या माझ्या मनाला स्पर्श झाला पाहिजे. आई मी तंबाखू सोडेल, आई मी सिगरेट सोडेल, आई मी सोडेल, कमिटमेंट आहे का. काकस परिषद मी मुद्दा म्हणून बघा, काकस परिषद तेव्हाच होतो जेव्हा माझं मन कमिट करत करीन म्हणजे करीन म्हणून सांगितलेलं की ज्या वेळेला टेगणे परिणीन पान सुद्धा हलत नाही त्याच्याशिवाय खरंच अमध्ये त्रैलोक्यची चाल आहे जगाची. त्रैलोक म्हणजे आनंद कोटी ब्रह्मांड, त्याचा नायक आहे, त्याचं चाललेलं आहे, कुठल्याही देवाचं वर्णन नाही आहे. किती तोंड, किती हात, कोणता रंग जाऊ दे काही अर्थ नाही आहे. हा निरंजन आहे, त्याला ना रंग, हा निराकार आहे, त्याला ना आकार, त्याला निर्गुण आहे, त्याला नाही गुण. गुण म्हणजे रंग नाही, वास नाही, चव नाही, व्हॉल्युम नाही, वजन नाही, असा देव त्याच्याबद्दल चाललंय. ते वजन वगैरे सगळं त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे हे अगदी लक्षात घ्या. तो अंतरात्मा सकाळचा देव दानव मानव आहे, तो अंतरात्मा आहे. तो दगडाला हे आहे पण जाणीव नाही, अत्यंत सुप्त अवस्था. कुत्र्याला काय अंतरात्मा, मांजराला आहे पण ते डू नॉट नो. मांजराला आपण मांजरवत माहित नाही कारण त्यांच्या भाषेत म्याव म्याव सोडून दुसरा शब्दच नाही आहे. आय एम अ डॉग नाही कुठला डॉग म्हणणार, आपण त्यांना नावं दिलेली आहे. म्हणून देव काय, दानव काय, मानव काय, त्याला अंतरात्मा आहे, मला अंतरात्मा आहे. त्या अंतरात्म्याचा उपवास चाललाय, कुपोषण चाललंय, माल न्यूट्रिशन आणि स्टार्वेशन चाललंय. शरीर, कपडे, दागिने, इकडे जाणं तिकडे जाणं, ही खरेदी ती खरेदी, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट आणि इव्हेंट वर लाखो रुपये खर्च, काय जीवन आहे. अरे तुम्ही यू आर इन फॉर ट्रबल, आता आनंदात आणि आनंदात निघालेल्या पुढे खड्डाय खड्ड्या सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकूनही आहे. दुःख ठाकून येत काय, सुख सुख म्हणतात कुठल्या नशेत तुम्ही जगता, चिरंजीव नाही लागत तुम्ही. चिरंजीव मी नाही म्हणजे माझी कुठलीही गोष्ट चिरंजीव नाही आहे. पत्नी चिरंजीव नाही, पती चिरंजीव नाही, मुलं चिरंजीव नाही, संस्था चिरंजीव नाही, काय चिरंजीव आहे, नाम चिरंजीव आहे, हा परब्रह्म चिरंजीव आहे आणि हा सद्गुरु चिरंजीव आहे. आपल्याला परब्रह्म नाम घेतलं हा आहे ना, आपल्या समोर आहे ना, तसं प्रतीक आहे ना. शरण जाऊया की तिला नव्हया, महाराज पूर्णपणे शरण आहे. महाराज मी तुम्हाला पूर्ण मला दुसरं अस्तित्व नाही या जगात, फक्त एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे तुम्ही. एकदम होऊया दिवसातून ऑल दीज आर, आपण म्हणतो ना डॉल्स अँड शॅडोज, सावली आणि भावल्या. तुम्ही माझ्यासमोर बसल्या यू आर ऑल सावल्या आणि ऑल भावल्या. कारण आपण आज सकाळपासून काही तासांनी म्हातारे झालेलो, आपल्या सावल्या सकाळी मोठ्या होत्या, दुपारी बायका झाल्या, आता आता अंधारात जाणार आहे, सगळेच नष्ट होत आहे. कॉन्ट्रॅक्ट हा खरं आहे की देवी ती खरी आहे, शक्तीच्या रूपात खरी आहे, कामाख्याच्या रूपात खरी नाही. कारण कामाख्याचं चरित्र आहे, कामाख्याच्या रूपात नाही, ती शक्ती कामाख्या झाली, ती शक्ती याचं वर्णन आहे. अगदी शेवटी चतुमार खाणी चतुमार वाणीचा प्रवर्तको, चतुमार खाणी आणि चतुमार वाणी त्याचा कर्ता कोण आहे, हा सद्गुरू आहे, परमेश्वर आहे, ती शक्ती आहे. आता चतुमार खाणी म्हणजे काय, चार प्रकारांनी जन्माला येणारे प्राणी, बरोबर. एक जमिनीतून येणारे, दुसरे घामातून येणारे गुवा वगैरे आहेत ना, त्याचं सुद्धा त्याने घेतलेलं आहे, ते खाणी आहे. किती जंतू आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ना, सकाळी तुम्ही उठल्यानंतर जर चादर खाणी बेडशीट तर त्याच्यावर मिलियन्स ऑफ सेल्स पडलेल्या असतात. कारण आपण असं बोलतो तसं बोलतो लोटो असं बोलतो, त्या सेल्स आहेत त्या पडतात, त्या मरतात,
सेल्स मरण असतात, सेल्स नवीन जन्माला असतात. चाळीशीपर्यंत मेलेल्या आणि जन्माला आलेल्या जास्त असतात. चाळीशी नंतर मरणारे जास्त असतात. आणि आपण म्हणतो अपक्षीय ते डाऊन हिल जर्नी हॅज बिगन. 50 वर्षानंतर तरी म्हणायला काय करे, 100 वर्षाचं आयुष्य धरूया आपण, विचार करूया. आणि म्हणून सांगितले गेले 4 वाणी. पहिला येते जमिनीतून येणारी असे अनेक जीव आहेत, वनस्पती आहेत. नंतर घामातून येणारे आपल्याला फक्त ओवा वगैरे माहित आहे, तो इंजिनियर्स आहे. तुम्हाला म्हणलं तुम्ही फक्त गुगलवर करा की घामातून जन्मणारे जीव जंतू आपल्याला वाचता येणार नाही तशी त्यांची नावं आहेत. म्हणजे त्याला स्वेदज म्हणलेलं आहे, अजून येणारा बीज म्हणलेलं आहे. नंतर अंडज, पहिल्या तर अंडी असतात, त्यातून ते पक्षी बाहेर पडतात, अंडज अंडा. आणि जारज म्हणजे पिल्लाला जन्म देतात. या 4 खाणी आहेत. याच्यापेक्षा निराळ्या प्रकाराने कुठलाही प्राणी या पृथ्वीवर जन्मत नाही. एक आहे उद्भिज, एक आहे स्वेदज घामातून आलेले, एक आहे अंडज अंड्यातून आलेले, आणि एक आहे जारज पिल्लू म्हणून जन्माला आले. चतुर्वाणी ती आहे वैखरी, ती आहे मध्यमा, ती आहे पश्यंती, आणि नाभीच्या ठिकाणी आहे परा. परा वाणीतून बोलायला सुरुवात करतो आपण. ते इथे येते वाणी, इथे स्फुरण आहे इन्स्पिरेशन, इथे व्हायब्रेशन आहे स्पंदन, इकडे ऑसिलेशन आहे कंपन, आणि इकडे प्रोनाउन्सिएशन आहे उच्चारण. त्या 4 वाणी आहे. तर आपण फक्त प्रोनाउन्सिएशन, प्रोनाउन्स माझ्या इतका सुंदर कोणी नाही, प्रोनाउन्स माझ्या इतका ज्ञानी कोणी नाही, प्रोनाउन्स 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 बाहेर आधी वाणी काय बोलते, आवाज काय सांगतो, आतला आवाज तेव्हाच सांगेल, बाहेरचा आवाज सांगेल. बाहेरचा माझा आवाज थांबणं सोपं आहे, जगातला थांबणार नाही. म्हणून एकांताची 5 मिनिटं तरी निवडा. अनुग्रहाच्या पद्धतीने सांगितलं रात्री सगळेजण झोपल्यानंतर 5 मिनिटं. मी तर म्हणतो आता अलार्म आहे तुमच्याकडे, 11 झोपा, 12 उठा. 12 ते 1 उपासना करा, 1 झोपाना बरं, 4 उठा. 4 ते 4:30 उपासना केली तर 4:30 झोपा बरं. झोपेचे सगळे तास पुरे करा, पण मधला हा वेळ काढला पाहिजे. विचार करा. मी विचार करा का सांगतो, विचार केला तर आपण यातून बाहेर पडणार आहोत. नाहीतर कम्फर्ट झोन आता सगळं छान चाललेलं आहे. त्या कम्फर्ट झोन बाहेर येणं त्याला तपश्चर्या म्हणतात. कम्फर्ट झोन मागे त्याला कडक उपासना म्हणतात. हे कम्फर्ट तुम्हाला सांगतो. कर्नाटकात गेलो होतो आणि नमस्कार केला, एकदम अगदी छान झाली आहे. नको काय हिचं अर्चना, हिचं उपासना, हिचं साधना, हिचं आराधना, काय सुंदर नाव आहे ते, अर्चना उपासना साधना आराधना. नाही म्हणाले मुलगा होईल छान मुली, मुलगा होईल त्याला नाव अनुग्रह ठेवा. तुम्ही झाला तर त्याला अनुभव ठेवा. अनुभवाच्या धर्माकडे थांबा, कारण अनुभवाच्या पलीकडे अध्यात्म काही नाहीये. मला महाराजांचा अनुभव आला, मला साईबाबांचा अनुभव आला, स्वामी समर्थांचा अनुभव आला. अनुभव आला की संपलं, ते डेस्टिनेशन आहे माझं अनुभव. आणि नंतर मला त्यांचा फोन आला, मुलगा झाला ना अनुग्रह ठेवले. आणि नंतर तत्वशाली अनुभव सुद्धा त्यांना काय त्यांचं रोल कॉल घ्यावं, साधना यस नाही छान नावं चांगली आहेत तशी त्यांची चारित्र्य आहे का, साधना साधना करते का, आराधना आराधना करते का, अर्चना अर्चना करते का, बघा उपासना उपासना प्रत्येक शब्दाला निराळ अर्थ आहे. आता तो विषय नाही आपला, पण पुढे बघा की चतवन प्रवर्तक 4 वाणी 4 खाणी त्यांचा प्रवर्तक निर्माता कोण आहे, अंतरात्मा. तो माझ्या आत अंतरात्मा म्हणून आहे, एरवी बाहेर परमात्मा म्हणून आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा, एक आहे अंतरात्मा, दुसरा आहे विश्वात्मा, आणि तिसरा आहे परमात्मा. परमात्मा सगळ्यात वरती, विश्वात्मा म्हणजे सगळ्या विश्वाला व्यापून असलेला, आणि अंतरात्मा तो प्रत्येकाच्या आत आहे. तो म्हणतात ऐसा विनगुळ केला तो विश्वम भरती झाला, समाधी सहज सहजच तिला कोण होते. समाधी वगैरे करता ठीक आहे तुमच्या, पण जो विश्वभर झालेला आहे, सगळ्या विश्वात भरून राहिलेला आहे, हे अवघड वाटेल. पण हे विश्वची माझे घर हे तरी पटतं ना, हे विश्वची माझे घर अवघे विश्व विष्णुमय. सगळ्या विश्वात मी जातो तिथे मला विष्णू भेटतो, मला दुसऱ्या भेटतच नाही. ज्ञानेश्वरांना विचारले स्त्रियांना तुम्ही कसे नमस्कार करून देता, स्त्री म्हणजे कोण नाही, स्त्रियांचं जो चैतन्य आहे तेच पुरुषांच्या घर, स्त्रियांचा जीव तोच पुरुषांचा जीव, स्त्रियांचा प्राण तोच पुरुषांचा प्राण, त्याला मी नमस्कार करतो. स्त्रियांच्या जो राम तोच पुरुषांच्यात राम आहे. शक्ती म्हणाल तर स्त्रियांच्या जे सीता आहे, लक्ष्मी आहे, राधा आहे, पार्वती आहे, पुरुषांच्या त्याला मी नमस्कार करतो, देहाला मी नमस्कार करत नाही.
म्हणजे विश्व विश्वास घडून राहिला उदंडले केले ऐकले अंतरात्म्याचं नवचे पुरवले प्राणी देहधारी बाहुले काय जाण जोपर्यंत अंतरात्म्याला जाणत नाही नो थाय सेल्फ मी कोण आहे याचंच तुम्हाला उत्तर मिळत नाही मी कोण आहे म्हणलं तर आपण काय सांगतो नाव सांगतो मी इथून आलेलो आहे इंट्रोड्यूस युअर सेल्फ आपण म्हणतो ना आयएएस ला वगैरे पहिला ते इंट्रोड्यूस होतो तो माझं नाव आहे माझं गाव आहे माझ्या वडिलांचं नाव आहे व्यवसाय आता मी इथं शिकलोय वगैरे सगळं सांगतो शंकराचार्याने विचारलं वय वर्ष 9 तू कोण आहे तो मी देह नाही म्हणून मला आई नाही मला वडील नाही मला आई नाही वडील नाही मला देह नाही म्हणजे जात नाही धर्म नाही मला देश नाही मला काही नाही चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मी सच्चिदानंद शिवाय आपल्यापैकी प्रत्येकाचा परिचय आहे प्रत्येक जण म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आपण जाणत नाही आपण देहाला जाणतो सगळा फोकस देहावर तो इतकी वर्ष नाही हजारो दश होता आता सेल्फीने आणखी नाटक सेल्फीनं माणूस वेडा होतो 10 सेल्फी घेतल्या 6 सेल्फी पाठवल्या इथे डिरेंजमेंट सुरू झाली गुगलवर वाचा सर्व्हे सर्व्हेचा मी रिझल्ट सांगते 6 सेल्फी जर तुम्ही पाठवल्या तर तुमच्या मेंटल डिरेंजमेंट सुरू झाली आता मला काही सांगू नका कलकल्यासारखं झालंय आता मला काही सुचत नाही काय झोपलं पाहिजे एक्सपिरियन्स घेतली पाहिजे हे का होतं दुसरं काही दिसतच नाही एक छोटीशी गोष्ट सांगतो मागे सांगितलेली एका राजाला त्याचा एक दुसरा मित्र तो म्हणतो माझी लढाई जिंकली तुला काय पाहिजे मी तुला शीश महल बांधून देतो राजस्थानला वेगवेगळे सगळ्या बाजूनी आरसे खाली आरसा वरती आरसा सगळ्या बाजूला आरसा राजाने बसतो सगळीकडे त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं ही सो हॅपी तो म्हणतो माझ्या सर्व काही ऍबिलिटीज आहेत ना सगळ्या जसं आपण अटॅच म्हणजे काय टॉयलेट वगैरे तुम्ही तिथे जातो त्या खोलीच्या बाहेर जात नाही सगळीकडे मला माझंच प्रतिबिंब दिसत मग मंत्री असतात ते खोटे रिपोर्ट देतात संध्याकाळी सगळं ऑल वेल आहे इकॉनॉमिक फ्रंटवर सगळे चांगले आहे सोशल फ्रंटवर लॉ अँड ऑर्डर नीट आहे ते सगळे रोज रिपोर्ट येतात एक दिवस गुरु भेटायला येतो आपल्या शिष्याला म्हणजे राजाला तो ज्या वेळेला हद्दीत पाय टाकतो त्या राजाला त्यामध्ये तरुणी धावते पण तिच्या मागून 4 तुम्हाला कोण आहे तिला काय ते 4 गुंड आहेत ते तिला पकडणार आणि तिच्यावर अत्याचार करणार माझ्या शिष्याच्या राज्यात स्त्रिया सुरक्षित नाही पुढे जातो भिकारी येतो माझ्या शिष्याच्या राज्यात भिकारी आहे काही खूप श्रीमंत आणि काही खूप दरिद्री इतक्यात एक जण असं काही तिथं जोरात पळत जातो शिपाई मागे लागलेले हा कोण आहे हा चोर आहे मग एक बाई जाते एक वेश्या आहे वेश्या आहे हा चोर आहे इकडे स्त्रीवर अत्याचार होणार आहे इकडे हा भिकारी आहे इकॉनॉमिक इनइक्वालिटी म्हणतात काय राज्य आल्यानंतर कशामुळे हे झालंय राजा खोलीच्या बाहेर येतच नाही राजा आपल्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडलाय माय बॉडी इज माय रिफ्लेक्शन माय बॉडी इज माय इमेज माझं शरीर हे माझं प्रतिबिंब आहे बिंब आत आहे माय ब्रेन इज माय बिंब माझी बुद्धी माझं बिंब आहे माझी कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन क्रिएटिव्हिटी हे सगळं माझं बिंब आहे बाकी प्रतिबिंब आहे प्रतिबिंब ब्युटी पार्लर मधून सुधारा प्लास्टिक सर्जरी सुधारा प्रतिबिंब मतमोठ बिंब बिंब म्हणजे खरं मी आहे म्हणून मेंदू सगळ्यांना सारखा आहे पण मला जास्त कल्पना आहे कारण मी माझ्या मेंदूला शिस्त लावलेली आहे तो जास्त कलाकार आहे कारण त्याच्या मेंदूची डेव्हलपमेंट तशी केलेली आहे आपल्या मेंदू कचरा भरलेला आहे गार्बेज हा शब्द आहे आपण त्याला संस्कार म्हणतो गार्बेज जीन्स चंक जीन्स हा शब्द आहे आणि वाढले किंवा आपल्या पिढीत वाढले आपण आपल्या मुलांना नागवाना कचरा नाही कचरा शांत व्हा कमी टीव्ही बघा मोबाईलवर कमी बोला हे सगळेजण सांगताय पण कृष्ण म्हणतो मी सांगतो माझं कोणी ऐकत नाही तर आमचं कोण ऐकणार आहे पण कृष्णालाही वाईट वाटत नाही आम्हालाही वाईट वाटत नाही कोणी ऐकणार नाहीये पण सांगणारे ऐकायला काय हरकत आहे आणि म्हणून आम्ही सांगत असतो दररोज सांगत असतो की तुम्ही ऐकू नका पण महाराज मला ऐकवत असतात त्यांचं जाऊ दे तू शिकणार आहेस का त्यांचं जाऊ दे तू रिकामा वेळ वाया घालवणार आहेस का त्यांचं जाऊ दे तुझा यांच्यावर आकर्षण आहे का त्यांचं जाऊ दे तू या गोष्टी लोक जिकडे धावतात तिकडे तू धावतोस का महाराज सतत कॉन्स्टंटली प्रश्न विचारतो आय एम क्वेश्चन बाय माय गुरु आणि आय एम आन्सरेबल ओनली टू माय गुरु आता ऍट दिस स्टेज कुणाला आन्सरेबल आहे कुणाला अकाउंटेबल आहे आणि कुणाला रिस्पॉन्सिबल आहे रिस्पॉन्स फक्त महाराजांना देईल अकाउंट फक्त महाराजांना सादर करेल आणि उत्तर फक्त महाराजांच्या प्रश्नाला देईल या लेवलमध्ये आपल्यापैकी अनुत्तर देऊ शकतात बरेच जण तिथपर्यंत पोहोचलेले आहेत विचार करा वी आर फॉर्च्युनेट
जरा खरं काही कमी नाहीये, पीस ऑफ माइंड नाही, जरा काही कुटुंब झालं की हा उदास झाला, जरा काही कुटुंब हा डिप्रेशन मध्ये गेला. हे काय डिप्रेशन हा फॅशनेबल शब्द झालेला आहे. अगदी परवा एक प्रकाशन ठरलो होते एका घरात साजरे केलं, डिप्रेशन मध्ये गेलं. आम्ही ज्यांना भेटायला म्हणून आलो ते तिथून गेलेले आहेत, आणखी जवळ स्वतःच्या घरात खबर गेले. मोठी व्यक्ती आहे की विचार करा डिप्रेशन हळूहळू पुस्तकाने म्हणजे एवढं काही सुरळ करून सगळ्या समाजात बोलून डिप्रेशन कुठेतरी त्या शक्तीवर विश्वास नाही आहे. मी करेन सकाळला, माझ्या पलीकडे जग नाही आहे, मी जगासाठी आहे. पण आम्ही बरोबर उलट सदृढ करू शकतो, मी कुणीच नाही आहे. माझ्यासाठी सेवा करण्याची संधी आहे. इट इज अपॉर्च्युनिटी फॉर मी टू सर्व अँड लव्ह. हे लक्षात लव्ह अँड सर्व. कारण पुढे वाचूया, पुढचं सोपं आहे, उपदेश निरूपण आणि विस्तृत वर्तन. पण हा शेवटचं वाक्य उदंड देखील ऐकले अंतरात नसे ऐकून आणि वाचून आणि बघून आत्म्याला पुरत नाही, आत्म्याला पाहिजे मनाला चिंता. दॅट इज द फूड फॉर माय सोल. बघा ना, माझ्या शरीराचं अन्न आपल्याला फूड फॉर थॉट, फूड फॉर माय सोल. निराळ आहे ते मनाला चिंतन निरीक्षा असं ध्यास घ्या आज शरीरात. बघा पुढे विभक्तपणे नसावे तरी तर फक्त म्हणावे मी असा भक्त आहे. पण आता काय करतोय, आता जरा सिनेमा बघतोय. युअर विभक्त प्रॉमे युअर डिटॅच डिस्कनेक्ट. डिटॅच नाही, डिटॅच म्हणजे चांगली पॉलिटी आहे. डिस्कनेक्ट युअर, ज्या वेळेला सिनेमा बघतोय युअर डिस्कनेक्टेड, ज्या वेळेला गप्पा मारतोय युअर डिस्कनेक्टेड, मोबाईल बोलून नको ते बोलतोय युअर डिस्कनेक्टेड, नको ते विचार युअर डिस्कनेक्टेड. 24 तासात आपण किती तास डिस्कनेक्ट, झोप डिस्कनेक्टेड. बघा ना, कनेक्टेड केव्हा आहे, कनेक्टेड राहा तर भक्त म्हण हे यावेळीचा अर्थ आहे. विभक्त आहे सतत डिस्कनेक्टेड आहे. आणि म्हणजे मी भक्त आहे आणि कनेक्टेड विथ महाराज, कनेक्टेड विथ महाराज असेल ते डोळे बंद कर सगळ्या गोष्टी तुझ्याकडून महाराज बनवते. तू काहीच करू नको, महाराज करते. बघा विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे, नाही तरी वर्ष दिसणारे खटाट होते. आपण शीण येतो, आता खेळल्यासारखं वाटतंय. मनाच्या पातळीवर आपण थकतो लक्षात ठेवा. देहाच्या पातळीवर थकल्यानंतर सम रेस्ट, सम जरा कॉफी द्या बरे वाटते वाटतं ना, देह येतो मनाच्या पातळीवर. आणि मनाच्या पातळीवर वी आर लुझिंग बॅटल. आणि विथ दीज गॅजेट्स आणि मला वाटते वी हॅव लॉस्ट बॅटल. वाय लुझिंग बॅटल? वी हॅव लॉस्ट बॅटल. बॅटल ऑफ रिअल हॅपीनेस, आनंदाची लढाई हरलेलो आपण. करायची नाही आहे मला. बर पुढे काय आहे, भलत्याने भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार करावा, अवघा वंशाची उद्धरावा, हरिभक्ती करून. वंशाचा उद्धार कशाने होणार आहे, हरिभक्तीनं. स्पष्ट उत्तर आहे. त्याला दुसरं खरंच उत्तर नाही. डिप्रेशन मध्ये गेलेले माणसं त्यांचा स्वतःवर विश्वास नाही, त्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांचा कुणावरच विश्वास नाही, त्यांचा काउन्सिलिंगवर विश्वास नाही, काउन्सिलरवर विश्वास नाही, त्यांचा सायकॅट्रीवर विश्वास नाही, सायकॅट्रीवर विश्वास नाही, त्यांचा मेडिसिनवर विश्वास नाही, त्यांचा डॉक्टर यांना वाचवणारे कोण, गुरु नाही आहे. विश्वास कोणावर आहे, स्वतःवर. लॉस्ट माय सेल्फ कॉन्फिडन्स. अशी पिढी आपण आहोत ना, इट इज वर्स देन रोबो. रोबो इज आउट अँड आउट मशीन. एम आय मशीन? रोबो पेक्षा वाईट आपण अवस्था केली. मी या परिस्थितीत बोलतोय तुम्हाला, ते पटणार नाही. पण विचार केल्यानंतर हेच करा हे पटेल. उगीच का संत सांगून गेले. पुढचा समाज उपदेश निरूपण. आता उपदेश काय, आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग, सांग म्हणजे सांगणे नाही. यथा सांग, यथा विधी, यथा सांग. सांग म्हणजे अगदी पद्धतशीरपणे काम करा, पेपर नीट करा, कट्टा पूर्णपणे स्वच्छ पाहिजे. पूजा, पूजा करताना सगळीकडे हे पसरले ते पसरले नाही. पूजा केल्यानंतर 5 मिनिटात इतकं देवघर स्वच्छ पाहिजे असं काम करा ना. त्यांना सांगितलेले कर्म काय, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पहिले व्यंग तरी प्रत्यवाय म्हणजे विघ्न घडे. चुकलं ना कर्म करण्यात की आपल्याला काहीतरी विघ्न येणार नाही. म्हणून कर्म आरंभ केले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. हे पहिलं प्रिस्क्रिप्शन आहे, पहिली शिकवण आहे. ज्या ज्या वेळेला वाटते मी आता खचतोय, माझ्या मनात नेगेटिव्ह विचार येत आहेत, मला काही स्वप्न पडत आहे, माझा स्वतःवरचा आत्मविश्वास गेलेला आहे, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम त्याच्या म्हणा, अशा पद्धतीने म्हणा की म्हणता म्हणता ऐकू आलं पाहिजे. हे अनुग्रहाचं पहिली अट आहे. नुसतं नाम घेऊ नका, नाम घ्या आणि काही नका. बाजूला
खूप गरजे आहेत. मी कसं म्हणणार इव्हन जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं. श्रीराम जय राम जय जय राम इकडे तिकडे मन जय श्रीराम जय राम जय कोठे राहणार नाही. स्मरण कर हरिस्मरण करा ते सांगतात पुढे. त्याच्यानंतर 24 नामी सहस्र नामी अनंत नामी अनामी तो कैसा है अंतर्यामी विवेके ओळखा. आता विष्णू सहस्र नाम आहे संध्या करतात त्यांची 24 नाम आहेत पण प्रत्यक्षात तो अनामी आहे. एक कुठलं नाव देणार याला कृष्ण दिलं बरोबर त्याला राम दिलं हे पुराणातले देव आहे. प्रत्यक्ष देव आहे तो डोळे बंद करून त्याच्याशी एकरूपणाने त्याचा अनुभव घेण्यानच. सगळीकडे परमेश्वर पसरलाय त्याला बंद कुठे लावणार. अर्जुनाची हा अडचण आहे. अर्जुन म्हणतो कृष्ण सगळीकडे तुझे पाय दिसत आहेत मला पायावर डोकं ठेवायचे कुठल्या पायावर ठेवू. कृष्ण सगळीकडे विश्वरूप दर्शन सगळीकडे डोके दिसत आहेत मी कुठे नमस्कार करू. कृष्ण मला फूल व्हायचंय कृष्ण मला हळद कुंकू पूजा करायची कुठे पूजा करू. ही आपली अडचण आहे म्हणून लक्षात काय सांगितलेलं आहे 24 नामी सहस्र नामी अनंत नामी तो अनामी तो कैसा है अंतर्यामी विचार करा. अंतरयात्रा नावाचं बाबांचं सुंदर पुस्तक आहे. आतली यात्रा सुरू करा म्हणजे बाहेरची यात्रा देहाने चालू राहील की एक महाराजांचं काय अप्रतिम उदाहरण आहे. तुम्हाला जायचंय इथून काशीला सुंदर जागा मिळाली ती गाडी सरळ काशीला घेऊन जाते. जागा आहे बाहेर बघा कसा गोवा गेलोय. गोवा सुटल्यानंतर सगळं ओसाड वाटतं मध्य प्रदेश वगैरे सगळा सपाट प्रदेश एक उत्तराचं पान दिसणार नाही. गॉड यू आर ग्रेट यू हॅव केप्ट मी इन गोवा आय एम बॉर्न इन गोवा. गोवा केवढं ब्लेसिंग आहे हे बाहेर आल्यानंतर हा उठतो कोण कोण आलेले आहेत बघतो हे जे चार दंगा करणार रात्री आपल्याला झोपू देणार नाही. रिझर्वेशन केलेलं आहे मिठीकडची जागा घेतलेली आहे तिथे बसण्याऐवजी मागच्या डब्यात त्याच्या मागच्या डब्यात कार बसतो पुढच्या डब्यात पुढच्या वयामध्ये बॅटरी कार लागते इंजिन पर्यंत पोहोचतो. दुसरा एक क्षण आहे छान पैकी बसलेलं आहे. जावं लागलं तर टॉयलेटमध्ये पुन्हा येऊन बसेल शांत गाडी पोहोचलेली आहे काशीला चला चला अंघोळीला थांबलो बाबा कारण गाडीत चाललेला आहे गाडीत चाललेला आहे. अरे तू बस गाडी तुला घेऊन जाईल की तू कशाला हालचाल करतो. आपण कसं करतो देवाच्या गाडीत बसलेलो आणि आपली सगळी काळजी वगैरेची गाठोडी डोक्यावर घेतलेली आहे देवाच्या गाडीला वजन त्याच्याला मूर्खपणा आहे ना. मी गाडीत बसलोय पण डोक्यावर ओझं घेतलेलं आहे त्या बैलाला वजन नको म्हणून म्हणजे मी रेडा आहे की नाही लक्षात ठेवा काही कळत नाहीये. मग गाडीत बसलायत ना ते बोचकं खाली ठेव ना महाराज म्हणतात माझ्या गाडीत बसलाय ना. चिंता नको नकारात्मक विचार नको भीती नको संशय नको सगळं ठेवायचे माझ्या आनंद प्रवास करा हे जमलं पाहिजे हे तिचे सांगितलेलं आहे. ऐसे ओळखिले पाहिजे ओळखून भजन केले जैसा साहेब नमस्कार केले. हा शब्द ज्ञानेश्वरीत येत नाही साहेब आलेला नव्हता. साहेब हा शब्द फारसी वगैरे आहे तो काही इंग्रज तेव्हा बॉस तर तेवढा शब्दच नव्हता. हे इंग्रजी शब्द दुसरा आहे साहेब हा उर्दू फारसी मुसलमान या लागले मग त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारत नाही. मी सुटत का देवाचं काही करत नाही जेवत नाही का आंघोळ करत नाही का झोपत नाही का टीव्ही बघत नाही का मोबाईलवरच बोलत नाही का हे सगळं करत सुटक फक्त देवाच्या पूजेला. केवढी हिपोक्रसी आहे कुणाला फसवला तुम्ही कुणाला फसवला. त्यांनी सांगितलं 3 दिवसानंतर जातो साहेबाची लोकांकडे घालतो काय अचानक गेली मला माहित होते इन्स्पेक्शन आहे पण आलो नाही. साहेबाचा जो साहेब आहे त्याच्यासमोर ताने त्याच्यासमोर लोकांकडे काय साहेबाची लोकांकडे घातली तर साहेबाचा जो साहेब त्याला नमस्कार सुद्धा करत नाही हे सांगितलंय. पुढे बघा साहेबाची म्हणजे देह नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक उन्नती धरून प्रेमा ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे सांगावर. ज्याच्या प्रतिमा आहे तो परमात्मा कसा असणार आहे पण परब्रह्म एकच आहे त्याचा फोटो काढताच येणार नाहीये त्याची कृती करताच येणार नाहीये. म्हणून माझा कृष्ण देव आहे कृष्णाकडे पोहोचते परब्रह्माकडे नाही पोहोचणार. आणि कृष्ण म्हणतो माझ्यापर्यंत पोहोचलास ना चल तुझी उपासना चालू ठेव मी तुला परब्रह्माकडे करणार. कृष्ण म्हणजे अलीकडचे देव आहे परब्रह्म परमात्मा परमेश्वर म्हणजे पराशक्ती तिथे आपण म्हणलोय जमलं तर डोळे भेटून बसूया आणि सगळं तिथे बघूया. माझ्या भरायचा हॉल तिथे आहे काय छान रचना केलेली
जरा बदलायला पाहिजे का? ते म्हणत बोला सगळं घर इथे बघा, सगळं शरीर इकडे बघा, आजूबाजूच्या सगळे वाहन वगैरे इकडे बघा, छान ध्यान लागेल. जाता जाता बसता क्यू मध्ये उभं असताना प्रवास करताना सतत ध्यानच करावं. त्याच्या डोळे मिटायची गरज नाही, बसायची गरज नाही आहे. त्याला डायनॅमिक मेडिटेशन म्हटलेलं आहे आणि ते करायलाच पाहिजे. म्हणून ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला डोळे बंद करून बसा. हे कधी जमणार आहे का? झोप लागेल का? हो नाही. लोकांनी विचारलं का झोप नाही की योग निद्रा होती? योग निद्रा कशी? योग निद्रा बना ना. तुम्ही डोळे बंद करून बसा. एकटे असताना डोळे बंद करा. बघा ना तुम्ही कितीदा डोळे उघडे का? डोळे उघडे ठेवायचे. डोळ्यांना जीव नाही आहे त्यांचा, कानाला जीव नाही त्यांचा. आपण यांना 40 म्हणतो. आज 10व्या वर्षाचं पोर लावतं म्हणजे त्याच्या डोळ्यांचं वय 40 नाही का झालं? तो 20 प्रश्न म्हणतो काय? कानाचं वय 60 नाही का झालं? बुद्धीच्या वयाबद्दल बोललेलं बरं की बाकीची वय वाढलेली असतात, बुद्धीचं वय कमी असतं. आहे 40 वर्षाचा अगदी विशित असल्यासारखा होतो. विशित म्हणजे गंधे 25 पर्यंत आढवासारखा माणूस वाटतो. वय 40 आहे. हे जीवन आहे आपलं, विचार करूया. आणि म्हणून सांगितलेलं आहे नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरून प्रेमा वाईट नाही. ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे हे समजून घ्या. पुढे सांगितलेलं आहे की देहपूर पंढरपूर कोल्हापूर हे देहपूर आहे आणि म्हणजे या पुरात जो आहे तो पुरुष. आणि आपण गोव्यात सिने पुरुष वगैरे सगळं म्हणतोय, कोकणातलं आहे सगळं. पुरुष फक्त एकच आहे की हो, ती जाते मीराबाई वृंदावना. आणि वृंदावनात आलेलीच आहे ना, तर बघूया तिथे कोणीतरी एक आहे पुरुष. चांगले आहे नाव आहे त्यांचं. त्यांना ते आहे त्यांचे दर्शन घ्यावं. जाऊ नका. ते स्त्रियांचं दर्शन घेत नाही. ऐकल्यानंतर मीराबाई म्हणते या वृंदावनात एकच पुरुष आहे कृष्ण, हा दुसरा पुरुष आठ. हे जगत नाव आहे त्यांचं, सुंदर नाव आहे गोसावी. नंतर हा पुरुष कुठून आणला असतो? आपण सगळे प्रकृती आहोत. वी आर ऑल क्रिएटेड, वी आर ऑल क्रिएचर, वी आर ऑल हिज क्रिएशन. देयर इज ओनली वन क्रिएटर जो इथे कृष्ण म्हणून बसलेला आहे. हे जीव गोस्वामी बरोबर. जीव गोस्वामी धावत आहे ना आणि त्या खंड पाहिल्या जाऊन नमस्कार करतात. तू म्हणजे जननी आहेस, तू म्हणजे जन्मभूमी आहे. काय एक्सप्रेशन आहे! तू म्हणजे जननी आहेस. नवीन या जीव गोस्वामीला जन्म दिला आणि तू म्हणजे जननी आहेस. ही जी भूमी आहे, ती म्हणजे जन्मभूमी आहे. मला मार्ग दाखव. पुरुष फक्त एकच आणि तो पुरुष या देहपुरात राहतो आणि आपण त्या पुरुषाची उपासमार करतो. आणि कुठला तरी हा पुरुष हा सिंह पुरुष हा ग्राम पुरुष तो पुरुष पुरुष कसले पुरुष आहे? एकच पुरुष आहे, परमेश्वर परमात्मा परब्रह्म. ते मंगेश वगैरे सगळे अलीकडचे पुरुष एक आहे. आणि तो देहपुरात नांदतो, त्याला अंतरात्मा म्हणतात. त्या अंतरात्म्याचा परिचय करून घ्या, त्या अंतरात्म्याचं ज्ञान करून घ्या. आणि ते डोळे बंद केल्याशिवाय होणार नाही, ते ओठ बंद केल्याशिवाय होणार नाही, ते कान सुद्धा बंद केल्याशिवाय होणार नाही. नाक मात्र बंद करू नका. बरं, नाक उघड ठेवा, बाकी सगळं बंद करा. खाणं बंद करूया नाही का? काय नाही, दोनदा बंद करूया, उपास करूया. करतात माणसं, बंद केल्याशिवाय तो उघडणार नाहीये. आपलं दार तेव्हाच उघडेल, बाहेरची दारं बंद होतील त्यावेळेला. आणि बाहेर किती दार आहे? 11 दार आहे. ही एकादशी आहे. कल्पना करा, डोळे कान नाक जीभ त्वचा ही 5 दार आहे. नंतर हात पाय मलमूत्र विसर्जन जननेंद्रिय ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन आणि वाणी ही आणखी 5 आहे. 10 आणि मन 11 ही यांच्यावर नियंत्रण ही तरी एकादशी आहे. मग कांदा खा किंवा खाऊ नका, हे खायचं नाही ते खायचं नाही, विचार करा तुम्ही. चिंतन हाच उपवास आहे. मौन हा उपवास आहे. डोळे बंद करून ध्यान हा उपवास आहे. म्हणजे एरवी मी जे करतो ते थोडं कमी करणं हा उपवास आहे. पुढे बघूया. त्याच्यानंतर आता आतील देखिता देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष पुर ईश जगामध्ये जगदीश त्यांचा वर्तवा. आधी देखिता देहधरे मग पाहावे जगनाथ तया उपरी परब्रह्म. आधी देहात आहे तो देहात्मा किंवा जीवात्मा किंवा अंतरात्मा सगळीकडे पसरलाय सगळ्यांच्या. तो कुठला सांगितलाय? जगदीश त्याला म्हणतात ना जगदात्मा. सगळ्यात वर आहे तो परमात्मा. परमात्मा दिसत नाही, अंतरात्माही दिसत नाही. पण तो मला आहे ना, माझ्यावरून दुसऱ्याची परीक्षा घ्या.
मला बरं बोलल्यावर बरं वाटतं, मग दुसऱ्यालाही बरं बोलल्यावर बरं वाटतं, मग सासूनी सुनेला वाईट का बोलायचं? सून ज्या वेळेला सासू होईल तेव्हा वाईट बोलण्याची वाईट वागण्याची परंपरा तिने का चालू ठेवायची? कामाला उत्तर नाही आहे, कामध्येच उत्तर आहे. खरं म्हणजे चालू ठेवायचे नाही, बदलायला पाहिजे. आणि हा बदल आहे ना त्याला क्रांती म्हटलेला आहे. अँड देर इज ओनली वन रेव्होल्युशन, इज टोटल रेव्होल्युशन, रेव्होल्युशन विद इन. आत मी बदललो नाही आणि बाहेर जर बदललो तर त्याला काही अर्थ नाहीये. बाहेरचा बदल हा सायन्स टेक्नॉलॉजी करेल, नाक नाक माझं प्रमाण करेल, माझे डोळे बदलतील, मला रंग बदलेल, सगळं सगळं. आतमध्ये टेक्नॉलॉजी आणणार तुम्ही, कुठलं इंजेक्शन, कुठलं ट्रान्सफ्युजन, आत काय करणार होतं? पण आत माझं नाही करायला पाहिजे. आणि त्याला ना उपासना, साधना, आराधना, अर्चना, अनुग्रह आणि अनुभव हे मुलांचे नाव आहे. मी विनोद करत नाहीये, त्या कुटुंबात राहून मिळालं. एक नावं जरी घेतली तरी किती बरं वाटतं. पुढे बघा, आधी देखील देखत नाही, पहिल्यांदा देखात बघा, मग पाहावे जगनात नाही जगनात, आणि तया उपरी परब्रह्म पाहावे आणि परमात्मा. उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन. उत्पत्ती म्हणजे ब्रह्मा, स्थिती म्हणजे विष्णू, आणि संहार म्हणजे महेश. ब्रह्म विष्णू महेश जिथून निर्माण झाले त्या परब्रह्माला तुम्ही स्मरण करा, त्याला शरण जा, अँड गेट कनेक्टेड विथ हिम. ब्रह्मदेवने किती मला चिकटून राहिले सारखी जरा विष्णूकडे, विष्णू पालन करणारे, विष्णू म्हणतो कंटाळणारे मला साशंकराकडे करून दे संवाद. संवाद कशाचा करायचा? आळसाचा संवाद, अज्ञानाचा संवाद, रम त्याचा संवाद, काम क्रोध त्याचा संवाद, हा संवाद आहे. आणि आपण संवाद कशाला म्हणतो? त्याला संवाद. अरे रोग होणं हा ब्रह्मदेव आहे, रोग टिकणं हा विष्णू आहे, आणि रोग बरा होणं संवाद आहे. आणि रोग बरा झाला निर्णय हा संहार झाला. जीवन समजून घेऊया आपण, मग बघा कसं होतं. शेवटचा समाज निस्पृह वर्तन. निरंजन, निरंजन मी त्याला रंग वगैरे नाही. मूर्ख एकदेशी होतो, समर्थांचा मूर्ख शब्द खूप आवडत नाही. ते म्हणतात एक मूर्ख आणि दुसरा पडत मूर्ख. मूर्खाला कळतच नाही आणि पडत मूर्खाला कळून वळत नाही. सगळेच मूर्ख आहे. जग हा मूर्खांचा बाजार, जग हा आळशांचा बाजार, जग हा दुश्चित्त म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही, हे सगळ्यांचीच तक्रार आहे. कॉन्सन्ट्रेशन होत नाही, दुश्चित्त, एकचित्त नाही, दुश्चित्त, दुश्चित्तांचा बाजार. ते स्पष्ट बोलतात. बघा मूर्ख एकदेशी होतो, एकाच दिशेनं विचार करतो. पण किती पैलू असतात विचाराला, एकाच गोष्टीला किती निर्णय असतात. तुम्ही सहज विचारा की चॅट जीपीटी का म्हणतोय ते नवीन आहे म्हणून, त्याला तुम्ही प्रश्न विचारा की हा प्रश्न आहे त्याचे निर्णय पैलू सांगा. मग ते पैलू सांगेल गार्बेज. सकाळी उदाहरण दिलं होतं गार्बेज मॅनेजमेंट, मग तो इतके निर्निराळे आणि सांगा की डिफरंट आस्पेक्ट ऑफ गार्बेज मॅनेजमेंट. आणि शेवटी कदाचित तो सांगेल मॅनेज गार्बेज दॅट इज हिअर आउटसाइड गार्बेज, गार्बेज विल बी मॅनेज. अजून सुद्धा तुम्हाला सांगतो की समोरची गाडी जात असताना प्लास्टिकच्या बाटल्या काढतात. मग एखादा माणूस मात्र गाडी स्वतःची बांधून ती बाटली उचलतो आणि गाडीत ठेवतो कुठेतरी टाकण्यात, हेही घडायला लागले. तर टाकणारे 99 आहे, तर उचलणारा 1 आहे. ज्या वेळेला उचलणारीची संख्या वाढेल तेव्हा आपला प्रवास सिंगापूरकडे सुरू होईल. सिंगापूर काय काय राजामुळे आहे, का काय पंतप्रधानामुळे, माणसांमुळे आहे. प्रत्येक सिटीजनची जबाबदारी आहे. मग मी इंडिव्हिज्युअल आहे ना माणूस, माझी जबाबदारी आहे काय? आनंद करा, अखंड आनंद. आनंद म्हणजे सुख, इथे आपण सुखतो. सुख देहाचं आहे, आनंद मनाचाही नाही, मनाच्याही पलीकडचा आत्म्याचा आनंद. आनंदात असलेली माणसं आपल्याला महाराजपणा नाही. महाराजकडे दुःखात लोकांना दिसलेच नाही. एकदा उदास होते तो प्रसंग आपल्याला माहित आहे. महाराज म्हणाले आयुष्य रूपी मी दुकान मांडून बसलो, प्रतिनिधी केशर कस्तुरी ठेवली वरच्या शेल्फवर, कोणीही तिकडे बघत नाही. कुणालाही केशर कस्तुरी आणि वेलची कुणालाही नकोय. सगळ्यांना काय पाहिजे? कांदे, लसूण, पीठ, पीठ, तेल, तूप, हिंग, जिरे. हीच यादी आहे ना आपली. दुकानात जाऊन खड्डा आपण म्हणतो हिंग आणा, जिरे आणा, मसाल्याचे पदार्थ, कांदे आणा, लसूण आणा, पीठ आणा, मीठ आणा, तेल आणा, तूप आणा, एवढीच यादी आहे. आणि केशर पाहिजे, कस्तुरी पाहिजे, वेलची पाहिजे. आणि ते सुद्धा संसारासाठी वेलची आणतो आपण. हे संसारातून सोडवणारी वेलची,
संसारन सोडवणारी कसुरी आहे. महाराज म्हणाले केशर कस्तुरीला गिराईत नाही, क्वचित एखादे येत. त्यावेळेला महाराज दुःखी दिसले पण म्हणाले तरी मी माझं दुकान बंद केलेलं नाही, दुकान चालू करणार आहे. आज गोंधळाचं दुकान केवढं वाढलंय म्हणून केशर कस्तुरीची गिराईक वाटली नाही हो, त्या पाट्या तशाच बंद आहे. बाकीची दुकानं भरपूर इकडे हे घेतलं तिकडे ते घेतलं. महाराज म्हणाले गोंधळाला दोन गोष्टी मिळतात, कापूस आणि मूग. कापूस घेऊन जातो पण सांगतो गोंधळाचा कापूस आहे, नाही करा वाटी करा हे लावा आरती करा भरायचं आहे. अरे कापूस नसताना आरती करायची ती मानस आरती आहे. मानस पूजा हे अनुग्रह त्या पत्रकार सांगितलेले आहे. प्रत्येक पूजा जमली नाही तरी मानस पूजा करा, मनातल्या मनात अग्निहोत्र करा, मनातल्या मनात तुम्ही कुठल्याही देवाची सुंदर पूजा करा. मानस पूजा जास्त महत्वाची आहे प्रत्यक्षातल्या पूजेपेक्षा. ते नंतर चतुर सर्वत्र पाहतो जैसा बहुधा मौन बोलणार असते. चतुर सजा सगळ्यावरून सावधान आहे ना, तो खरंच जीवन चांगलं जगतो खरं. पूर्ण एक म्हणजे ते म्हणजे तेच खायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो नाही. ते म्हणजे तेच पाहायला पाहिजे, ते म्हणजे तेच घालायला पाहिजे. पण इतक्या गोष्टी आहेत निर्धाराय हे सांगितले. पण पुढे बघ, तोची अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित. जो आत्मा अंतरात्मा महंत आहे तो का होईल संकोचित. प्रशक्त जाणता समस्त विचार योगे विशाल व्हा ना. काय मी माझं कुटुंब त्या कुटुंबाच्या पलीकडे काही नाही दिसत, खरंच नाही दिसत. आता कुटुंबात सुद्धा मी माझ्या पुरतं बघतो. आम्ही एकत्र जेवायला बसत नाही, आम्ही एकत्र कधी विश करत नाही. पूर्वीच्या घरात बरं होतं, कारण जाताना एकांना खांद्याला खांदा तरी लागत होता, एका खोलीतला संसार होता. आता प्रत्येकाला स्वतंत्र खोली, प्रत्येकाला स्वतंत्र कॉम्प्युटर, प्रत्येकाचा स्वतंत्र वाहन, प्रत्येकाचं स्वतंत्र विश्व, त्याला कुटुंब म्हणतो आपण. हा विचार करूया ना आपण. आणि म्हणून सांगितलेलं आहे की तोची अंतरात्मा म्हणत तो का होईल संकुचित. संकुचित होणार आहे पण किती संकुचित. कुटुंबात आपण हनुमत म्हणतो मला एकटं, मला दुसरं कोणी एकटं कोणी म्हणतो ना, मीच म्हणणार मला. मला शेजाऱ्याचं काही देणं घेणं नसतं, आम्ही शेजाऱ्यांना ओळखत सुद्धा नाही. ही आपली शांती असते. इतकी वर्ष राहते पण शेजाऱ्यांना ओळखत नाही बरं. ही काय खुशालकीची गोष्ट आहे का? नाही शेजाऱ्यांना ओळखायचं. शेजाऱ्या धर्म सांगितलेला आहे नेबरहूड. तो गुड केला नेबर फक्त अस्तित्वात असा मी त्याचा नेबर चला. तो मला नाव नाव देतो, मी शेजाऱ्याला ओळखत सुद्धा नाही. आणि मी सांगतो मी ज्याला ओळखत सुद्धा नाही कोणीच कोणाला ओळखत नाही आहे त्याला अपार्टमेंट म्हणतात. सांगितलं ना पूर्वी ब्लॉक होते नंतर फ्लॅट झाले आता अपार्टमेंट झालं. काय अधोगती ब्लॉक असताना निदान घर पडतं ब्लॉक त्याला ब्लॉक आता फ्लॅट झाले. फ्लॅटला ना फक्त लांबी रोज दे 75 square meters त्याला उंची नाही आहे त्याला खोली नाही आहे पण आता अपार्टमेंट. आय एम नॉट युअर पार्ट, यु आर नॉट माय पार्ट. आपण गंभीर होतो टील वी डिपार्ट. मरेपर्यंत आपण एकमेकाचा भाग नाही. ही संस्कृती आहे का? नाही पण माझ्या मॅनेज होतच नाही. पूर्वी चाळ असायचे आणि कोणाचे लग्न मुंबईचा जावई चित्रपटाची हीच भूमिका आहे ना. तो म्हणतो की मला गाडी पाहिजे त्याशिवाय मी देणार नाही माझा मुलगा. त्यामध्ये मी सगळे म्हणतात की अरे मुलगी आहे हा चांगला आहे तिला तो आवडलाय. टॅक्सी विकतो आपली, तो आपली रिक्षा विकतो यांना गाडी देण्यासाठी. आणि नंतर म्हणतात की मी एकाच आहे एक मला म्हणलं होतं की देवदर्शनाला माझ्या टॅक्सीतून जायचं. मग काय झालं ते टॅक्सी भेटली का त्यांना गाडी घ्या. त्यावेळेला तो जो श्रीमंत माणूस आहे त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आम्ही अशी माणसंच बघितली मला काही नको फक्त नारळी. खरं वैभव आहे ना. मी आय बिलॉंग टू अदर, अदर्स बिलॉंग टू मी. दुसरी गोष्ट आय डू नॉट बिलॉंग टू माय सेल्फ ऑल्सो. माझं स्वतःशीही नातं नाही आहे. स्वतःशी नातं म्हणजे मी स्वतःला ओळखलं आहे. आय बीन ट्यून विथ माय सेल्फ. आय एम हॅव्हिंग अ डायलॉग विथ माय सेल्फ. आय एम एन्जॉय म्युझिक विथ माय सेल्फ. नाही मी एकटा आहे, मी एकाकी आहे. आय एम नॉट अलोन, आय एम लोनली. लक्षात काय सांगायचं आहे पुढे सांगा ऐका. त्यांनी सांगितलं तुमची अंतरात्मा म्हणत तो का होईल संकोचित. प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी. सगळे माझे आहे ते सगळे तोच आहे हे लक्षात घ्या. म्हणून प्रकट कीर्ती ते कळेना भूत जनास कळेना पाहो जागा आढळेना काय कैसे. बघा ही प्रकट कीर्ती ज्याला ती पाहिजे भूत जनास कळेना बाहेरची कीर्ती कोणाला ओळखतो. आणि हा मोठा भजन सम्राट आहे. चार राज्याच्या पलीकडे कोणी कोणाला ओळखत नाही. आमच्या जगात कोणी पण आपण आई वगैरे म्हणतो त्याला इतके लाईक्स आहेत इतके फॉलोअर्स काही फक्त नाही.
ऑन स्क्रीन आणि एरवी फसवतच असतात एकमेकांना. कोणाचं स्टेटस कसं आहे, कोणाची प्रोफाईल कशी आहे, खरं आहे ते व्हॉट्सअपवर घातलेलं काही खरं आहे ते, पाठवलेले हे काही खरं आहे का. तुम्हाला मी सांगतो माझी पुतणी सुंदर पैकी अशी गेली त्याच्यासाठी. कुणाची? माझा पंढरपूरला जायचं वारी चाललेली आहे. मला जर दिसण्यासारखं द्यायचं त्यांना कौतुक देऊन कुणी गेलेली गेले मग मग जरा तुळस दे डोक्यावर ज्ञान वाहतूक करा. पंधरा दिवसात काढलं सेल्फी राजगिराचे लाडू भरपूर खाणार आहे. आम्ही आमचं गाडीत आणलेलं आहे आणि गाडी जेवण म्हणजे काय कसून वारी कोणाला फसवत आहे सगळीकडे असं घडत सगळीकडे. मग कुठे हॉटेलमध्ये गेला तीन चार टेबलाचे फोटो काढले हे मागवते काय घरी जाऊन गरमलेली भाकरी खाणार तुम्ही वेटर काय वाटते ते पाठवायचं हो तर कल्पना करा. सगळं खोटं आहे त्याला व्हर्च्युअल म्हणतात. इट इज नॉट रिअल, इट इज व्हर्च्युअल आभासी. त्याला शब्द आहे आभासी दुनिया. मग पुढे काय सांगितले वेशभूषण ते दूषण काय कपडे आणि अलंकार त्यांनी मोठं झालं मी आणि ते बघा त्याचं ते बघा आणि कपड्यांवरून मला ओळखता दागिन्यांवरून मला ओळखता. म्हणून आपल्याकडे सर्वोच्च जो योगी आहे ना फक्त लंगोटी घालतो दत्त दिगंबर असतो कपड्यांवर मला कळूच नका. म्हणून चातुर्य शृंगारे अंतर अलंकारे शृंगारे शरीर यांची तुम्ही आहे ना. शरीराला तुम्हाला शृंगारायचंय ना घाला दागिने घाला कपडे परफ्यूम वगैरे शरीराला. मध्ये प्रेतालाही करते ना ख्रिश्चन करतात ते प्रेताला काय सजवतात काय नटवतात लिपस्टिक काय लावतात खुश नाटका आम्ही बघितले म्हणतात पावडर लावतात गुड घालतात वगैरे सगळं सजवतात आणि शेवटी त्या पेटीत ठेवतात आणि पुढे त्याचा प्रवास कसा होतो ते गोव्यातच लोकांनी बघितलं सगळ्या जगाने एक्सपोज झाले कुठे असू दे. तो मला विचार नाही सांगायचा शरीराला कशाला शृंगार शरीर बरोबर म्हणतात होणार आहे. मनाला शृंगारा बुद्धीला शृंगारा आणि तो शृंगार चातुर्य आहे चांगल्या कल्पना चांगले विचार आणि चांगली वागणूक इथे मी खरा भेटतो. पुढे काय सांगितलेलं वेशभूषण ते दूषण कीर्तीभूषण ते भूषण चालणे चालना म्हणजे विचार करणे चालणे 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 विणं एक क्षण जाऊ चालणे पुरते कोणाकडे पाहे ना पुरते कोणाशी बोले ना पुरते येते स्त्री राणी ना उठून लागतो. त्याला 15 मिनिटं थांबलं तर तो 12 मिनिटं असतात. त्याला अर्धा तास थांबलं तर तो 25 मिनिटं थांबतो. पण नंतर दिवस पुरत कुठेच बसत नाही पुरत काही वाचत नाही पुरत अनुभव घेत नाही सगळंच अर्धवट आणि मग त्याचं जीवनही अर्धवटच राहणार आहे अगदी खरं. म्हणून तुम्हाला सांगतो पुरते कोणाकडे पाहे ना पुरते कोणाकडे बोले ना पुरते इथे स्थळे नाही ना उठून जातो जाते स्थळ ते सांगते ना सांगितले तरी ते जाय ना आपुली स्थिती हनुमान सेवोचं नेते. आता याचं दुसरंही अर्थ आहे रामदास जिथे जायचे ते कोणालाही सांगायचे नाही कारण लोक तिकडे नमस्कारायला येते दुसरीच कडे हे महत्वाचं असे एक लक्षण सांगायचं तो उठून जातो म्हणजे तो जास्त दिवस राहत नाही काय साधू हिंडदा बरा साधूंनी एके ठिकाणी राहिलं त्याला क्षेत्र संन्यासी म्हणतात मोक्ष संन्यासी आहेत ना तू फिर निर्णया ठिकाणी निर्णया लोकांना तुझ्याकडे आहे ते ज्ञान दे मठ करू नको मठपती आश्रम मुख्य होऊ नको अलंपत होईल हे महाराजांनी सांगितलं होतं कुणाला कुठे कुठं होती ना मग शेवटी काय परिस्थिती आली शाहूंनी सांगितलं त्यांना पेड्या बदलून घेऊन या त्यावेळेला त्या पोलीस म्हणाले आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे तुम्ही ते सोडून जा कोल्हापूर सोडून जा. मग ते कोल्हापूर माझ्याबरोबर महाराज होते म्हणाले कुणी माझ्या शरीराला हाकला म्हणे कोल्हापूरच्या वेशीपर्यंत सीमेपर्यंत आलो मी पुढे गेलो ते परत गेले पण त्यावेळेला मला माझ्या गुरुंचे शब्द आठवले मठपती होऊ नकोस हे कर्मीर पीठाचे शंकराचार्य झाले होऊ नकोस त्यांना सांगितलं तर माझ्या मागे गोंधवल्याचे उत्तर आहे काय बघा महाराजांनी शेवटी कमी नाही ऐका नाही जमलं प्रारब्धच तसं मग उत्तरा ठिकाणी कोण झाले पहिल्यांदा आपल्या दुसरी बायको होती आंधळी नंतर ब्रह्मानंद येऊन जाऊन होते नंतर कुठले उत्तरा ठिकाणी उरलेच नाही. विचार करूया आपण जिवंत उत्तर दिलेलं असणं की ज्यांनी त्या मूळ गुरुबरोबर उपासना केली आहे तर त्याचं तेज राहतं ते तेज राहत नाही म्हणून सगळे पीठ बंद झाली गोंधवले बंद आहेत पाऊस बंद आहेत शिर्डी बंद आहे
अंकल कोट बंद है, सब गरीब फिर तो बंद गई कारण क्या योग्य देता नहीं है अनुग्रह का शिष्य नहीं है पुरते जाते ते केवळ सांगे ना सांगितले तरी तेथे जाईना आपुली शेती हनुमान येवच सेवच नाही येवच नाही हे त्यांनी महत्वाचे एक लक्षण सांगितले. तुम्ही स्वतःचं महत्व वाढवू नका, तुम्ही गुरुचं महत्व वाढवा किंवा देवाचं महत्व वाढवा. त्याच्यासाठी देवाचा उत्सव असेल तिकडे तुम्ही थांबू नका. समर्थांनी स्पष्ट सांगितले मी जर सांभाळणार मेलो तर इथे मला जाळू नका, कारण मला इथे जाळणार तर माझी समाधी इथे बांधणार. लोकांनी रामदासाला बघितलंय तर रामाला कोणी बघितलेलं नाहीये, म्हणून रामदासांचा उत्सव होईल. रामदासांना पालखीत आणि रथातून नेतील, रामाला कोणी विचारणार नाही. म्हणून जरी मी सापडला मेलो तरी माझा देह सज्जन करला न्या, तिथे दहन संस्कार करा, ही समाधी पाहिजे ते तिकडे होऊ दे. म्हणून सज्जन करला रामाचं महात्म्य नाहीये. जिथे महाराज आहे तिथे महाराज बघतो बघावर कुठे आपल्याला मंत्राम दिसतो जवळजवळ नाही. त्यामुळे समाधी मंदिरात रामाचं मोठं मंदिर आहे, रामाचं छोटं मंदिर आहे, महाराजांनी बांधलेली मंदिर आहे. त्यावेळी समाधी मंदिरात रामाची मूर्ती समाधी मंदिरात नाही, कारण जिथे मी आहे तिथे माझा देव देवाचं स्वतंत्र स्थान आहे, तिथे त्याचं सगळं वैभव आहे. मी देवाचा दास देवाचा भक्त दीन दास म्हणूनच माझा परिचय असंच असलं पाहिजे. पुढे बघा म्हणून लोकांचं पायाचा आदर तिथे याचा अनादर. लोकांना जे पाहिलं पाहिजे असतं ना ते परत परत सांगतो. आत मारायचं म्हणजे काय, बाहेर बाहेर सगळे लोक धावतात, जाऊ नका ना तिकडे. आत म्हणून जरा थांबा, जरा डोळे फिका, जरा मौन धरा, जरा थोडे जागरण कम्फर्ट झोनच्या बाहेर या. हे सांगितलेलं आहे. 100 लोक करतात तसंच तुम्ही केलं तर काही उपयोग नाही आहे. तुम्हाला जर लोकांपेक्षा निराळ नाही, लोकांचा नेता नाही, तुम्हाला स्वतःवर जर विजय मिळवायचाय आनंदात राहायचंय तर लोक जातात तिथे जाऊ नका, रोग करतात ते करू नका. त्याचं लोकांसारखी तुम्ही व्हा काय फरक आहे. हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांचं पाहायचं, लोकांना जे पाहावंच वाटतं ते देण्याचा अनादर. लोक सर्व काळ तत्पर त्याची याची अनिच्छा. मी तुम्हाला सांगितलं ना पहिल्यांदा भाषण का त्याच्याकडे पहिल्यांदा आम्ही येतात, अर्मी आले होण्या तर सगळं ऑफिस रिकाम सगळे तिकडे लावले. एक दोन जण थांबलेले असतात, मग त्यांना अर्मी मिळायची असतील तर मिळेल, दुसरीकडे मिळते. उदाहरण मी डोळे मी बघून सांगतोय तुम्हाला, उदाहरण सगळं ऑफिस रिकाम जिकडे लोक धावतात तिकडे तुम्ही धावू नका. अरे जरा आहेत त्या ठिकाणी थांबा, जमलं तर आत जा, जमलं तर मागे जा. बॅक टू नेचर, बॅक टू गुरु, बॅक टू एकांत, बॅक टू किंवा विद इन. आताच एकांत, आताच माझे सद्गुरु, आताच माझं स्थान. हे बघा पुढे काय सांगितलेलं आहे. लोकांचं अखंड एकांत सेवा, अखंड एकांत. लोकात असताना तुम्ही एकांत कसा. मी सेवा करतोय आज नाम चालू आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन करताना आज जाणीव आहे ना, नाम चालू आहे. महाराज म्हणतात बोल ना तू, मी आज तुझं नाम घेईन, मी तुला नाम आज तुझं नाम घेईन, मी नामाची जाणीव ठेवेन. विरोधीचा अधिकार मोठा होता पण नाम चालू आहे याची जाणीव, आणि बाहेर सगळी काम म्हणजे लोकांचा एकांत, अखंड एकांत सेवा. वा पुढे पुढे काय सांगितलेलं आहे. अभ्यासाची गरज राहा. अभ्यास म्हणजे फक्त वाचन नाही, अभ्यास म्हणजे जप, अभ्यास म्हणजे रियाज, अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, अभ्यास म्हणजे तालीम. आपण जे निर्निराळे शब्द वापरतो त्याला अभ्यास म्हणतात. ते उपासना अभ्यास आहे, नामस्मरण अभ्यास आहे, अखंड अभ्यास आहे. नाही निर्निराळ्या गोष्टी आहेत पण एक सोडू नका की माझे महाराजच फक्त खरे आहेत, बाकीचे सगळे शॅडो हे सगळी प्रतिबिंब आहे. धरून मी बिंब फक्त आहे आणि हा जो पुरुष आहे तो त्याची प्रतिमा म्हणजे बिंब नाही, तेही प्रतिबिंबच आहे. आधी मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना की अगदी लक्षात ठेवा की कोण रडायला लागले आजोबा म्हणतात की मी याला सांभाळतो. मोठा आरशाचं कपाट आणलेलं असतं या मुलांनी, असं मोठा मुलगी नाही एवढे एवढे असे बघितलेले त्या मुलांनी त्या कपाटासमोर उभं करतात. पहिल्यांदा एक आजोबा दोन आजोबा, एक आजोबा दोन आजोबा, त्यावेळेला आजोबा म्हणतात एक बाबू दुसरा बाबू एक, अरे दोन आहेत ना सगळे सगळे. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की आजोबा आरशात जे दिसतात त्यांच्या गालावर काहीतरी काळ लागलेलं आहे. तो पुसतो जात नाही, तो पुसतो जात नाही, तो पुसतो जात नाही, तो रडायला लागतो. त्यावेळेला आजोबा म्हणतात माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ कुठे काळ दिसते का. गालावरचं काळ पुसतोय की आरशातलं काळ गेलं की आरशातलं प्रतिबिंब आहे. आपण यांना सोन्याचा मुकुट, त्याला याचा रथ, त्याला रत्न येईल, ओ काही प्रतिबिंब आहेत ती.
बिंब नहीं है, बिंबाला सजावट करता घेतले कारण बिंब निर्गुण निराकार बिंब म्हणजे परब्रह्म प्रतिबिंबांची पूजा या प्रपंच म्हणायचं आणि बिंबाची बिंब सब्जेक्ट हे ऑब्जेक्ट हे रिफ्लेक्शन आहे ओरिजिनल आहे हे रिअल आहे आणि ते व्हर्च्युअल आहे माझा देह व्हर्च्युअल आहे नष्ट नष्ट विचारा झाला असता माझे डोळे वगैरे सगळं व्हर्च्युअल आहे कारण नष्ट होते नष्ट होत नाही दॅट इज द रिअल असं फक्त आत्मतत्व आहे असं फक्त गुरु तत्व आहे आत्मा वगैरे समजत नाही ना गुरु समजतो ना गुरु समजा पण गुरु म्हणजे फोटो का आहे फोटो कुठे येईल ते आपलं चित्र आहे ते फेड होईल त्याला क्रॅक जातील म्हणून महाराजांना क्रॅक जाणार आहे का नाही जसं इथे काळ लागलंय ते काढलं तर आरशातलं काळ म्हणजे इकडलं काढ काढल्याचं आता आरशात बघ टाळ्या वाजवायला लागतं गेलं आजोबांच्या गालावर जे काळ होत आरशातलं गेलं नाहीये तसं मी ही मूर्ती नको दुसरी मूर्ती करूया हे नको ते करूया तुमची मूर्ती आहे अमूर्त आहे परमात्मा मूर्त नाहीये अदृश्य आहे दृश्य नाहीये अव्यक्त आहे व्यक्त नाहीये अक्षय आहे क्षय नाहीये ते रामलालाची मूर्ती होईल काही शे वर्षांनी ती भंगे अहो तिकडे भूकंप झाला तर काय होईल कळणार नाही मूर्ती आहे ती रामलला गेला का रामलालावरची माझी श्रद्धा गेली का जो योगी राजा आहे त्यांनी ती मूर्ती केली चार दिवसांनी गेला डोळ्यातून आशीर्वाद दिला म्हणून तो मी केलेली मूर्ती ही नाहीच म्हणजे काय झालं अरे मूर्ती तुम्ही भक्तांनी बदलून टाकलेली आहे काय वैभव आहे ते संपतच नाही संपतच नाही आपल्याला एक अभिमान वाटण्यासाठी गोष्ट आहे म्हणून अयोध्येला स्पर्धा झाली न्यायशास्त्राची न्यायशास्त्रात सगळे कॅन्डिडेट भारतातून आले होते त्यातला पुणे गुरुजींचा मुलगा जो आपला भव त्याला तिसरं बक्षीस मिळालं अचीवमेंट हे महत्वाचं आहे रामाला हे दिलं रामाला ते दिलं अरे रामाला पैसे देतात ते खावड्याने उचलून भरावे लागतात दर 3 तासांनी काढावे लागतात पैसे मोजायला तयार नाहीये ते जे गावातल्या बँका म्हणतात आमच्याकडे कॅश ठेवायला जागा नाहीये हे रामाचं वैभव आहे का नाही हा दिस इज एक्सटर्नल एक्सप्रेशन ऑफ माय फेथ इन राम माझी रामावर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचे एक्सटर्नल एक्सप्रेशन आहे हे प्रेम आहे बरोबर प्रेमाची खूण आहे जशी मुदी असते प्रेमाची खूण आहे फोटो प्रेमाची खूण आहे प्रेम आहे प्रेमाचा कुणाला फोटो काढता येणार संघावर प्रेमाची कुणाला मूर्ती करता येणार नाही म्हणून रामलल्लाची मूर्ती खरंच तो योगी राहायला लागला तू तो ही मूर्ती नाहीये रोज तिची जिवंत मूर्ती आहे राम आत्ता हसेल म्हणते एआय मुळे राम हसताना दाखवतात राम डोळे मिटताना दाखवतो आपल्याला फार जिवंत वाटत महाराजांची प्रवचन सकाळी जे ऐकतात त्याच्यात एक नाव विसरलं त्यांचं रामलला ठेवलेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर प्रवचन ऐकताना तर डोळे मिटतो बघतो आपल्याला डोळे उड्या की नाही तो हसतो अरे काय लक्ष कुठे काय प्रवचन लावले तो हसतो इकडे बघतो तिकडे बघतो डोळे बंद करतो उघडतो हे सगळं करतो आता एक गंमत तुम्हाला मागे सांगितली होती तो दिवस आहे मी नसणार इकडे म्हणून तुम्हाला सांगतो रामनवमी रामनवमीच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला वरचा 12 वाजताचा सूर्य त्याची प्रतिमा रामलल्लावर अशी उभी पडणार आहे प्रतिमा मला आरशाने घेतली वरची प्रतिमा कशी घेणार आहे त्याची आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी निर्धारित लेन्सेस लावले तिथं कळणारे नाही तुम्हाला इकडे लेन्स आहे इकडे ब्रास आहे त्या ब्रासची रिफ्लेक्शन आहे असं करत त्याचं रिफ्लेक्शन इकडे त्याचं रिफ्लेक्शन इकडे त्याचं करत सूर्य बरोबर रामाच्या सूर्यवंशातला आहे ना त्याच्या कपाळावर दिसणार आहे ते सगळे आपल्याला दाखवणार आहे आपण शांतपणे घरात बसून बघणार पुन्हा पुन्हा बघणार राम जो आहे ना रामाची मूर्ती नाही राम म्हणजे रमवणारी शक्ती रमणारी शक्ती त्या शक्तीला राम म्हणजे शक्तीचा काय फोटो काढणार बघा पुढे वेशभूषण आपले अखंड एकांत सेवावा अभ्यासाची करीत जावा काळ सार्थक करावा ज्यांना सही जे आपण म्हणून आम्ही जाताना बोलत होतो की या इथे जे कुटुंब आहेत त्यांच्या माध्यमातून ही संधी निर्माण झाली ना कल्पना करा आपण काय रस्त्यावर बसून करणार होतो कुठल्या मंदिरात आपल्याला अलव केलं असतं का एखाद्या दिवशी ठीक रोज नाही ना आध्यात्मिक काय चाललंय तुम्ही चाललंय त्याला अलव राहील अलव रामेश्वर करत रोज नंतर ते नाहीये काय बाहेरच बाहेरचं घेतोय आपण समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा सांगताय बाहेरचं ठीक आहे बाहेरचं हा प्रपंच आहे हा हार घातल्यावर किती प्रपंच आहे ते घातल्यावर कसे चमकायला प्रपंच आहे
महाराजांचं ते डोळ्यामध्ये करून दिसणार आहे. महाराजांची वाणी कान बंद करून ऐकू येणार आहे. महाराजांची व्हायब्रेशन ती हे आत जाणवणार आहे. आत आता उरलेल्या उद्योगांना काय सांगितलेलं आहे की लोकासह उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे, परिगुप्त रूपे. उदंड समुदाय करा पण गुप्त. आता गुप्त करा म्हणजे काय की प्रत्यक्ष आपल्याला करावं पण तरी सुद्धा लेखन करा, निर्णा ठिकाणी तुमचे हे पाठवा. ते गुप्त कोणी पाठवलं नाव कळलं तरी कोणी बघितलं त्या व्यक्तीला हे महत्वाचं आहे. पण गुप्तपणे तुम्ही भरपूर समाजाची सेवा करू शकता. त्याच्यानंतर लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणून करावे जवळी दोळी. आता शेवटच्या तीन ओळी आहेत ना त्या खास त्यांचे जे मठपती होते ना त्यांच्यासाठी आहे. समर्थांचा नेता कोण? हेड ऑफ द फॅमिली, हेडमास्टर ऑफ स्कूल, क्लास टीचर ऑफ क्लास, सरपंच ऑफ व्हिलेज, त्यांचे नेते आहेत. त्यांनी कसं असलं पाहिजे? शेवटच्या तीन ओळ्या वाचूया. म्हणून काय सांगितले? उत्तम गुण जितके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे, परिगुप्त रूप लोकभूत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणून धरावे जवळी किंवा दोळी. तो फार ॲम्बिशियस आहे, त्याला जवळ ठेव, तो चांगला आहे. तो निस्वार्थपणे काम त्याला जवळ ते करायला नको का त्याला. कुणाला जवळ ठेवायचं, कुणाला दूर करायचं, ती निवडच आपली चुकते बऱ्याच वेळेला. म्हणून अधिकार बांधून कार्य पाहून कार्य साधणे, साक्षेप म्हणजे प्रयत्न पाहून विश्वास धरणे, आपला मगज म्हणजे आपलं महत्व राखावे काहीतरी, म्हणजे रिस्पेक्टफुल डिस्टन्स राखलं पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या अड्ड्यावर हात ठेवला तरी चालेल, पण पिकनिकला त्याला शाबासकी दिली तरी चालेल, काहीतरी अचीवमेंट केल्यावर. बट देअर मस्ट बी रिस्पेक्टफुल डिस्टन्स. आणि रिस्पेक्टफुल डिस्टन्स ट्रकच्या मागे लिहिलं असतं ना, योग्य अंतर राखा, डोंट किस. कारण काय, दोन ट्रक मध्ये अंतर राखायचे तर शिक्षक आणि विद्यार्थी अंतर नको, पेरेंट्स आणि मुलं अंतर नको पाहिजे. पण आपली घट्ट पैकी मारा, डोक्यावर टप्पू मारा, पण तरी सुद्धा कळलं पाहिजे की माझे वडील आहे, ह्याच्याबद्दल बोललेलं मला सहन होणार नाही, मला ह्याच्याबद्दल मात्र आहे. ते माझ्या खांद्यावर हात ठेवतात म्हणजे काय. बघा, मी तुम्हाला आम्ही दोन तीन उदाहरण दिलं होतं. रिस्पेक्टफुल डिस्टन्स म्हणजे काय? माझी धाकटी मुलगी माझ्यापेक्षा उंच आहे. एकदा अचानक मी जायला लागलो, मला परत बोलवलं, प्रवचनाला जातोय ना, माझा आशीर्वाद घे, डॉक्टर टप्पू मांडला, प्रवचनाला आला. ते प्रेम आहे, ते प्रेम. इथे पुढे नमस्कार नको का करायला? हा नमस्कार तिने स्पर्श करून सांगितलं, बाबा आय एम विदिन यू, गो. विचार करा. म्हणून डिस्टन्स डिफाईन करू नका, की डिस्टन्स विथ रिस्पेक्ट. आदर पाहिजे, आदराचं डिस्टन्स ठेवा, शरीराचं डिस्टन्स पाहिजे ठेवा, स्पर्श करा, शाबासकी द्या, आणि बरं आहे तू बरं केलंस म्हणून डोक्यावर खोलूया ना ते. पण स्पर्श करत नाही, पण कौतुकाने बोलतो एखाद्या व्यक्तीबद्दल, म्हणून समर्थ म्हणलेले आहेत, कवीर म्हणलेले आहेत, आईपेक्षा निंदा करणार बरा. आई तुमचं मलमूत्र लहान असताना हाताने दूर करते, तो जिभेनी साफ करतो. जिभेनी तुमचे गुण दुर्गुण, जिभेनी तुमचे दोष, जिभेनी स्वच्छ करतो तुम्हाला. पण निंद तर नियरे राखे. आणि सांगितलं त्याला बाहेर जर मिळत नसेल तर अंगणात कुठी आता त्याची अंगणात कुठी बांधा म्हणून कवीर सांग. तो बाहेर वगैरे नाही ना, त्याला जवळ जागा नाहीये, तुझ्या अंगणात त्याला झोपडी बांधून दे आणि त्याला सांग माझी कायम निंदा कर, माझ्यातले दोष नको, कट मी टू साइन्स. तिला कुणीतरी मोठा समजत असेल लगेच त्याने बोललं पाहिजे त्याचे, म्हणजे त्याच्या अंगणात कुठी बांधा. निंद तर नियरे राखीये. तुकाराम काय म्हणतात? निंदकाचे घर असावी शेजारी. निंदकाचं घर शेजारी, स्तुती करणारे असतील नसतील, निंद महत्वाचं आहे. ही करेक्ट्स मी, ही इम्प्रूव्ह मी, ही ट्रान्सफॉर्म्स मी, ट्रान्सफॉर्म्स मन बदललं निंदक. म्हणून सांगितले त्यांनी, लोक बहुत शोधावे, अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज म्हणजे महत्व राखणे काहीतरी, हे प्रचिती जे बोलले. आपण हे कागदात घरी घेऊन जाणार आहोत, परत एकदा तरी वाचूया. आता तो समाज संपूर्ण दशक एकदा वाचून झालाय, वाचायला अर्धा तास पाऊन तास लागतो, टक्क्या निवडक हवे आहे, ते वाचायला 15 मिनिटं लागते. ओळीनं 4-5 दिवस वाचा, विशेषतः शिकवणीचे समाज आहेत ते. मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं कारण हे महत्वाचे समाज आहे. शेवटी काय, हे प्रचितीचे बोले आधी केले मग सांगितले. बघा ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाहुले. म्हणजे बोलतो तसा चालतो ना स्वतः, नाहीतर स्वतः दुसऱ्याला उपदेश करतो, स्वतः काही नाही.
आणि गेले मग सांगितले मानेलं तरी पाहिजे घेतले कोणी आहे तुम्हाला आवडलं घ्या आवडलं नाही सोडून द्या. शेवटी मनन ते मनन करावे युक्ती बुद्धीने भरावे जाणे ते कोणते विवरावे किंवा विखुरावे नाना देशी. म्हणून तुमचे लीडर आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं गांधीजी आणि बाबा उदाहरण दिलं की दे क्रिएटेड देअर फॉलोअर्स वेन दे वर अलाइव्ह. पण एकदम गांधीजी मारले गेले एकदम बाबा मारला गेला आपला कुठलाही कार्यक्रम नाही ते वाईट निर्माण पॉईंट ऑफ लिडरशिप व्हॅक्युम झाला असतो भारतात मारामारी झाली असते. तयार पटेल तयार आहेत तयार आहेत राजेंद्र प्रसाद राजाजी दक्षिणेकडचे सगळ्या प्रकारचे ते व्हॉट्सअपवर तुम्हाला वाचायला मिळणार नाही कारण हे चांगलं आहे. ते भद्र आहे ते नाही अभद्र सत्यम शिवम सुंदरम नाही असत्यम असुंदरम अशिवम हे त्यांचं ध्येय आहे या युनिव्हर्सिटीचं. चक्रवर्ग पाठवू नका हे मी सांगतोय आणि थोडस करून तुम्हाला सांगतो नाहीतर काय खाली जायला काय अटकल लागते वर चढायला अटकल लागते. ठीक आहे आपण सगळेजण प्रयत्न करतोय आणि मी मागेच तुम्हाला सांगितलं की इतकी वर्ष मी तुम्हाला पाहतोय डिटॅच पाहतोय इम्पार्शियली पाहतोय ऑब्जेक्टिव्हली पाहतोय डिस्पॅशनेटली पाहतोय सगळ्यांच्याच प्रगती झाली सगळेजण बदललेले आहेत हे लक्षात ठेवा. काही 10 वर्ष येत असतील काही 20 वर्ष येत असतील काहींचा हा बदल झालेला नाही आहे कारण माझा जो बदलाय ना माझं शरीर ते काय चिरे लगेच बदलता येतात काही ग्रॅनाईट वापरे बदलता बदल मार्बल त्यामुळे माझ्या देहातला जो मार्बल आहे लवकर बदलला जातो माझे दुर्गुण आहे त्याच्यात एक मार्बल आहे ग्रॅनाईट आहे लॅटराईट आहे लॅटराईट म्हणजे चिरे चिरे लगेच बदलता येतात तो दुर्गुण गेला हत्ती जातो पण शेपूट राहतो शेपूट शोधून पाहूया की माझा कोणता दुर्गुण असा आहे तो अजून गेलेला नाही प्रत्येकाचं काही ना काहीतरी राहिलेलंच आहे त्याच्यावर आपण काम करूया. नवीन वर्षाकडे आपण निघावं नवीन वर्ष म्हणजे पाडवा आणि पाडव्यानंतर त्याला जे थोडेसे दिवस आहेत ते आपण साजरे करूया. आता थोडं वेळ आहे त्याच्यातलं महत्वाचं जे आहे मी वाचून रखणार आहे म्हणजे अनुग्रह चार जणांनी नुसता अनुग्रह घेतलेला आहे त्याचा अजून कुठूनही अनुग्रह आहे. हे अनुग्रह म्हणजे काय ग्रहण म्हणजे स्वीकार आहे अनु म्हणजे अनुयायी मी तुम्हाला अनुयायी म्हणून स्वीकारतो. ज्या वेळेला मुलगा म्हणतो आई सतत तूच देखायला माझा हात धरते मी तुझा हात धरते आई म्हणते आता आपण बांधावरून जातोय ना आता मी हात पण ग्राउंडवर आलो की तू माझा हात धर ग्राउंडवर पडण्याची भीती नाही आहे बांधावरून जातो ना ग्राउंडवरून जातो पुढे जत्र आहे आई म्हणते आता मी तुझा हात धरणार जत्रेत तू माझा हात सोडून गेला असतं आता अनुग्रह म्हणजे गुरुनी तुमचा हात आता धरलाय प्रत्येक प्रसंगी तुम्हाला सांगतो गुरु त्याचं रक्षण करणार आहे आपण विचार मात्र केला पाहिजे अगदी परवाची गोष्ट घरात लहान मुलगा आहे चालायला लागलेला आहे सगळीकडे फिरत असतो तो तिकडे गेलेला आहे आणि त्यांना तिथं स्वयंपाकघरात एक आणतो ते काढतो म्हणून बाहेर काढायला म्हणून तिथे आणखीन एक वाईट तिथे बाहेर वाढेल एवढा स्फोट झाला की शेजाऱ्याने मला वाटलं त्या शेजारच्या बहुतेक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला कुकर फुटला होता सगळं अंत क्षेत्राला लागलेलं होतं पण बरोबर त्या क्षणी एकच पाहून त्या मुलीचं मागे होतं आणि तो मुलगा होता रक्षण कुणी केलं रक्षण अशा छोट्या छोट्या गोष्टी बघा आणि म्हणून त्यांना हे अर्पण करतो ते अर्पण करतो काही नाही माझे इतकं नाम तुम्ही वापरलेलं आहे महाराज स्वतःला कलंक लागेल असे कोणतीही गोष्ट तुम्ही या घरात केलेली नाही वाचवले प्रत्येक वेळेला पण प्रत्येक वेळेला वाचवताना महाराजांनी नाम म्हणून घेतलेलं आहे म्हणून सगळ्यांना सांगितलं नामाचा पोटा वाढू द्या आणि 1,13,00,000 नाम काढून घेतलं म्हणून हे मरता मरता वाचले किंवा आता पोटाचं जर सगळं उरलं असतं हसलं असतं चेहरा वगैरे जर गळला असता कल्पना करा म्हणजे आपली पर्वाची गोष्ट आहे नाम घेतलं महाराजांनी एकीकडून नाम घेतलं एकीकडून तुम्हाला संकटातून वाचवलं आता कळायला जास्त नाम घेतलं पाहिजे एकत्र येऊन नाम घेतलं पाहिजे बस मध्ये नाम घेतलं पाहिजे एका एकटा असताना कुठे नाम 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 घ्या घ्या तर ही शक्ती आहे ना रक्षण करेल प्रारब्धाच्या चौकटीत रक्षण करते ही शक्ती आपण नम्र राहिला अनुग्रह म्हणजे मी आता तुझं रक्षण करणार आहे तू वाटेल तसा वापरू शकणारच नाही मी धरलंय ना तुला रक्षण आपल्याला हे जाणवतं महाराज जाऊ देते हे माझे दोन अनुभव तुम्हाला सांगतो महाराज अनुग्रह झाला नव्हता मला पण महाराज जीवनात आले होते महाराजांबद्दल वाचून
मोरारी बापूंचा कार्यक्रम कंपलवर होता. दोनदा खाली मोरारी बापू जो आहे पण कंपलवर कार्यक्रम होता आणि ते त्याचं रामायण सांगत होते. खूप सुंदर ऐकायला शे दोनशे ऋषी होते. नंतर अनुग्रह अनुग्रहाची सूचना झालेली होती. म्हणलं आपण अनुग्रह घेऊया. ते जिवंत आहेत. रामाचं सगळं महात्म्य सांगाय आणि त्यांची पुस्तक मी वाचली होती. मोरारी बापूंचं दैवत. मी मनात विचारायला की त्यांचं प्रवचन संपलं की जाऊन अनुग्रह घ्यायचा. महाराष्ट्राने गोंदवले तर महाराज नाम हे एक नाम दुसऱ्या क्षणाला गोंदवले तर महाराज म्हणजे मोरारी बापूही सुचवत होते नको आहेत ना महाराज आवडतात. दुसरं पावस सांगत का सांगतोय ती शक्ती रक्षण करते आपलं आणि त्या शक्तीला मला दुसरीकडे नेऊन सोडायचं असेल ती शक्ती अलगद नेऊन सोडेल. गंमत बघा पावसला गेलो होतो तिथे एक जण बोलत होता इतका छान बोलत होता आणि आम्हाला म्हटलं की आपण आता आलो तर पावसला अनुग्रह घेऊया. गोंदवल्याचा अनुग्रह झाला नव्हता पण महाराजांचं वाचन झालं होतं. माझा 13 वर्षानंतरचा अनुग्रह आहे. 78 साली महाराजांची कळलं 91 साली अनुग्रह घेतला. त्या माझ्या 13 वर्षातल्या या गोष्टी आहेत. ते इतके भारावलं गौरी होती म्हणजे माझ्या दिसेच आणि मी आपण अनुग्रह घेऊया का असा मी एकमेकाकडे बघून काय बराच वेळ एक पांबुट घातलेला माणूस ऐकत होत त्याच्या दारात उभा नंतर मला मी येऊ का त्याचं विचार आणि त्यांच्यामध्ये ते काय तुम्ही म्हणा सगळे चांगले बोलतवले तर महाराष्ट्र का नाही आहे कोणी किंवा त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं तू इकडे जा हे वाच त्या वाच या दर्शनाला त्या दर्शन पण तू माझ्याच कडे अनुग्रह घेतल्यानंतर महाराजच आहेत. महाराज आहेतच. सकाळी महाराज दुपारी महाराज रात्री महाराज कामाच्या सुरुवातीला महाराज मध्ये महाराज शेवटी महाराज महाराज नाही कुठे महाराज नाही केव्हा महाराज नाही कुणा कोणत्या ऍक्शन मध्ये महाराज नाही आहेत. संपूर्ण महाराजांनी व्यापून टाकणं त्याला अनुग्रह केला आहे. अनुग्रहाची सुरुवात असेल आपल्याला म्हणून त्यांनी काही सद्गुरूंची आवश्यकता आहे जीवनात मार्ग दाखवण्यासाठी आणि जर चुकत असाल तर रक्षण करण्यासाठी पहिल्या सद्गुरूंचा अनुग्रह याचा अर्थ त्याने आपला स्वीकार केला. आता निश्चिंतपणे उपासना करूया निश्चिंत पण प्रत्येक ह्या वास्तूला सुद्धा प्रारब्ध आहे. ते किती दिवस ही वास्तू होती सांगा बरं आणि नंतर ही वास्तू अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली विशेष त्याच्यानंतर अनुग्रहाचं अनुग्रहाशिवाय साधन करणं मग अशी जे वाटते म्हणजे लहान मुलांना आईचं बोट धरणं त्यापैकी फुल गेलं आणि आई इकडे अनुग्रहानंतर आई किंवा वरील मुलाचा हात घट्ट धरतात त्याला पडू देत नाही तर त्याला चुकू देत नाही मार्ग भ्रष्ट होऊ देत नाही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आईने मला जर दिलेलं आहे काय रक्षण दिलेलं आहे आता मी आनंदात उपासना करेन आता मला भीतीच नाही आहे खरंच भीती नाही आहे. एक तर काळ आपल्या जीवनात असा असला पाहिजे आमचं एक भाग्य की उपासनाला लागतो त्यावेळेला मोबाईल टीव्हीला नव्हतं खरंच भाग्य. आणि तुम्हाला माझं एक पर्सनल भाग्य सांगतो माझ्या मुली मी 4वी 5वी तिथपर्यंत त्यांच्या आजोबांच्याकडे होते उपासनेला आणि 24 तास कमी पडायचे. आता उद्या शाळा सुरू होणार आहे करेक्शनचे 60% मी एकही घटना करेक्ट केलं नाही. नाम घेऊया वाचन करूया महाराज 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 करेक्शन होऊ दे राहू दे महाराज करून घेतो आणि 60% राहिले करेक्शन कर आणि तुझी ती सिस्टर फार करत आहे म्हणजे बघूया तरी महाराजांनी काय केलं. मी करत करतो सिनेमा बघत नव्हतो मित्रांकडे गेलो नव्हतो मी नाम घेत होतो मी महाराज तुमच्या समोर होतो हा करेक्शन केलं नाही कारण करेक्शन न करता सप्रेसर मेले मला आवडेल पण नाम न घेता सद्गुरूंपेक्षा दूर असताना गेले हे मला आवडत नव्हतं. सोपं आहे मग गेलो आणि गेल्या गेल्या स्टाफ रूम मध्ये सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन कारण का आपली सिस्टर कराचीला गेली हे 15 दिवस येणार नाही 15 दिवस करेक्शन न मिळाले महाराज माझ्या ऋणात कारण मी जर त्यांना भरभरून नाम दिलंय म्हणजे ते म्हणजे तुझं ऋण आहे माझ्यावर चल हे मी तुला दिलं हे पाहिजे हे मी केलं हे पाहिजे प्रारब्धाच्या सोबत देतात सद्गुरु देतात पण सद्गुरु देतात तेव्हा नाम काढून घेतात हे लक्षात ठेवा. ते रुपये वगैरे घेऊन भागत नाही ते सद्गुरूंना साडी दिली सध्या नाही काही नाही नाही नाव उपासना ते काढून घेतात एका हाताने आणि दुसऱ्या हाताने प्रपंचात रक्षण करतात हव्या त्या गोष्टी देतात घटना घडवतात ते लक्षात ठेवा. आणि म्हणून जास्त जोराने नामाला लागलं पाहिजे. एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाम 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 महाराज महाराज महाराज
स्वामी 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 बाबा 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 आई नाम गया ना अखंड नाम गया इतने सांगितले नाम घेता ना आपल्या कानाने ऐकण्याचा हा अनुग्रह दुसरा आहे आतापर्यंत मी नाम घेतो तो पण ऐकायचं नाही आता मी जर पहाटे नाम घेतो ते माझं मी ऐकायला काय करत आहे सर्व बालकांना वारूळ म्हणलेलं आहे वाल्मिकीच वारूळ हे मुंग्याचं रोयण म्हणतात म्हणा राम 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 हे वारूळ राम वर्ष आणि त्याच्या मुंग्यानी वारूळ केलं होतं कारण नारद येतात कारण राम ऐकत पण राम कुठून येतो आहे वाटत माहित नाही शेवटी आपल्या वीणेनं जे वारूळ फोडतात त्यावेळेला एक ऋषी दिसतो ते त्याला उठवतात आणि म्हणतात हो वाल्मिक संस्कृत मध्ये रोयण वारुळ त्याला वल्मिक म्हणतात वल्मिक वारुळातून आला तो वाल्मिक हो वाल्मिक अरे जग तुला नमस्कार करेल आणि तुझ्यातून अशी काहीतरी कृती करेल हे राम नमस्कार रामाचं चरित्र लिहिलं जे आज आपल्याला इन्स्पायर करत किती वर्षापूर्वीची घटना आहे नारळ वगैरे विचार करा रामापेक्षा राम नाम महत्वाचं आहे राम केला आहे कुठे राम आहे कोण वाचतंय आता बघतो तरी निघा हे असणार म्हणून नामाचं महत्व आहे नाम घेऊन दुसरे काय मिळवायचे असं समजू नका नाम घेऊन मिळवायचं काय आनंद नाम घेऊन घर नाम घेऊन नोकरी नाम इतकं करतो प्रमोशन देव हसतो असं नाहीये रे तुझ्या जीवनात प्रमोशन नाहीये तुला हाच व्यवसाय बदलायला लागेल तू स्वतःचा व्यवसाय सुरू करणार साधू म्हणतो की अरे निराश शरणूस तुला मी दुसरीकडे चालणार आहे स्वतःचा व्यवसाय सुरू कर लोकांना एम्प्लॉयमेंट दे इकडे प्रमोशन साठी रडतोच त्याच्याला बरोबर आहे ना शेवटी काय म्हणतात दुसरं काही मिळवायचं नाही नाम घेऊन नाम नामासाठी नाम त्याला कोर नाम म्हणले आहे कोर ब्लँक त्याच्यात कशाला लिहिता महाराजांना लिहू देत ना महाराज श्रीराम जयराम जय जयराम महाराज श्रीराम जयराम मला काही ना द्यायचं ते तुम्ही द्या तुमची इच्छा शेवटी काय सांगतात रोज शक्यतो अंतरलाय ना ठरावी वेळी ठरावी जागी ठरावी आसनावर ठरावीक मळेन ठरावीक मंत्राचा जप करावा शक्यतो आता जमणारच नाही ना आम्ही रोज निराळ घरात असतो सकाळी उठल्यानंतर मला बघावं लागतं दार कुठे कारण प्रत्येक ह्याची जॉग्रफी निराळ मी खरंच सांगतोय तुम्हाला उठल्यानंतर 10 सेकंद मला मी कुठे हे सांगावं लागतं अरे बरोबर इथं आहे अरे मी मडगावला आहे अरे मी वांद्रेला आहे अरे मी पुण्याला आहे सांगावं लागतं मग शक्यतो एकाच जागी कसं जमणार आहे एकच वेळ कशी जमणार आहे संध्याकाळी 8 सोडलं कार्यक्रम एका वेळेला कशी जमणार आहे शक्यतो नाम ह्या अखंड आणि अखंड घेत असाल तर त्याला इतक्या माळा ही जागा ती जागा काय सतत नाम चालत हे पाहिजे हे लक्षात ठेवा शेवटी काय सांगतात रोज शक्यतो दृष्टी गुरुंची मानस पूजा करा हा स्वतंत्र विषय आणि साधकाने पाळायची पथ्य म्हणजे आपण सांगितलं दुसरी चिंता करू नका दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नका हे सोपं आहे वर्षातून एकदा शक्यतो गोंधळ या आपल्या गुरुच्या स्थानी जा माळ वगैरेचा आदर राखा म्हणून माळाची जमिनीवर ठेवून करू नका निदान रुमाल तरी ठेवा एखादं वस्त्र तरी ठेवा किंवा श्रीराम म्हणून महाराजांचा दंड असतो महाराजांनी ठेवलाय हा जयराम जयराम जय जयराम तिथे आधार मिळाला आणि माळ जमिनीला टेकली नाही काही जणांची गोमुखी असते ती पिशवी असते आपण एका कार्याला नक्की गोमुखी देऊ प्रत्येकाला ती माळ असते तर दिसत नाही दृष्ट लागते माझ्या माळेला माझ्या नामाला माझ्या उपासनाला सगळ्यात लवकर दृष्ट लागते कारण त्याची इतकी चांगली गोष्ट नाही महाराजांचं वाक्य नामापेक्षा सुंदर नामापेक्षा उच्च नामापेक्षा अमर दुसरी गोष्ट नाहीये पण जर एक काळा मुलगा आहे कुरूप मुलगा आहे आणि गोरा गुरगुबीत सुंदर मुलगा आहे दृष्ट कोणाला लागेल म्हणून गोरा मुलगा जर दिसायला चांगला असेल आई इथे काजळ लावते इथे काजळ लावते इथे काजळ लावते इकडे काजळ लावते कारण का दृष्ट लागू नये म्हणून नाम सांगू नका किती घेतो नाम सतत आपली जे लोक असतील सत्संगात सांगितल्याशिवाय राहू नका कारण लोकांच्या मनात प्रश्न असतात तुम्ही काय करता का नाम तुम्ही किती नाम घेतलेला आहे सांगा बाकीच्या नाम घेता का कुठला अनुभव आला का कुठलाही अनुभव आला परवा तुम्हाला सांगितलं ना 92 वर्षाचे सांगतात महाराज अनुभव घ्या तुम्ही अज्ञान जर असेल तर अनुभव लिहित मी पण अनुभव म्हणजे जनरलाइज करून घे मला आलेले अनुभव असे नाही महाराजांचे अज्ञात नाही
अनुभव मला हा रंग दिसला, मला स्वप्नात ते दिसलं, मला ते माझं तेवढं महत्व वाढेल, तर मी त्याला सांगितलं त्याचा तो रोग बरा झाला, कोण मला स्पष्ट करायला जाणार नाही, नाही काही अनुभव आलेला नाही, आनंदात राहतो ना आज अनुभव आहे, मला सगळीकडून महाराज सांभाळतात ना आज अनुभव आहे, महाराज मला कधीच एकटं ठेवत नाहीत ना आज अनुभव आहे, महाराज माझ्या मनाची शक्ती लक्षात ठेवा कायम एका लेवलला ठेवतात आज अनुभव आहे, आणि त्यातला अनुभव पाहिजे विचार अगदी, म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला घडलेला प्रसंग सांगतो विचार करा, नंतर कोळीच्या एक दोन गोष्टी कोळी ते हे करायला गणेश गेला का तिकडे, तिकडे जाऊन तुम्ही तयारी करा, प्रणाम वगैरे करा, घरातली लहान मुलगी विचारते ते आता नवीन घर बांधलंय, ते माझ्या घरामध्ये एकत्र आम्ही राहतो, आपलं घर झाल्यानंतर आजोबा कुठे राहणार आले हा प्रश्न आहे, इतकी एकरूप झालेली आहे तेव्हा आता आजोबा आपण एकत्र राहतो, आपलं घर झाल्यानंतर आजोबा कुठे राहते, त्यांनी दिलेलं उत्तर माझ्या लक्षात आहे, ते म्हणाले आजोबांसाठी एक खोली आपल्या घरात बांधलेली असेल, आणि आजोबा जर त्या खोलीत आले नाही तर आम्ही तीन भाऊ तीन भाऊ तिथे पदवीच्या घरात राहील, त्यावेळेला त्या मुलीला सांग असं आहे ना, कोण बोलत होतो तिच्या मुखातून, महाराज बोलत होते, मला चिंताच नाहीये, महाराज ठेवतील ना, विचार करा, ही निश्चिंतता आली पाहिजे, ही सुरक्षितता, त्याला अनुग्रह म्हणायचं, अनुग्रह म्हणजे निश्चिंतता, अनुग्रह म्हणजे सुरक्षितता, अनुग्रह म्हणजे चिंता नाही, अनुग्रह म्हणजे मनावर ताण नाही, उदास होणं नाही, नकारात्मक विचार नाही, कशाला उद्याची चिंता करता, उद्या काही तुमच्या मनाप्रमाणे किंवा मताप्रमाणे घडणारे नाही, मी तुम्हाला परत सांगतो जसं वाल्याचं उदाहरण उपासनेसाठी द्यायचं तसं करोनाचं उदाहरण आपल्या हातात काही नाही हे लक्षात ठेवण्यासाठी द्या, अमेरिकेत प्रेत पुरायला जात नाही त्यांच्याकडे, थोडा मोठा देश नाही, भारताने त्या मनाने सांगितलं आहे, ताटल्या वाजवल्या आपण सगळ्यांनी, सगळ्यांनी दिवे लावले उद्धार केला, एक राष्ट्र होतं पण तो मेसेज होता, आणि आता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आणि नंतर गोष्ट सांगतो की सहज जे खूप गाजतंय विचार वाक्य सांगतोय की जगातल्या सगळ्या मीडियामधून गाजतंय काही नाही, भारताचे पंतप्रधान समुद्र किनारी गेले, समुद्राच्या काठी खुर्चीवर बसले, नंतर समुद्राच्या पाण्याखाली बुडले, ते ज्या वेळेला बुडले त्यावेळेला मालदीव बुडले, अक्षरशः मालदीव बुडलो, रोग झाले, ज्वाला निघालेल्या, शरण आलेले त्यांनी काही केलं नाही, आपले पंतप्रधान तिकडे गेले, इकडे भेट बोललं, ते का तुम्हाला सांगतोय की अशा घटना जर आजूबाजूला घडतंय तर मी तयार खूप चांगला काळ येणार आहे जीवनात, खूप चांगला काळ येणार देशात, पण मी तयार करायला पाहिजे, माझ्या घरातल्या मी संस्थेत काम करतो त्या संस्थेतल्या माणसांना तयार ठेवलं पाहिजे, एवढंच्या तीन गोष्टी थोडक्यात सांगतो, कृष्ण मला विचारतो की गाणे आपल्या आईला यश यशोमती मैया को दलाला की राधा की गोरी मंत्री आता ह्या काळ्याला गोर करायचं, मी चुना पासायला पाहिजे ना, त्यावेळेला ती सांगते मी तुला दिवस सांगते तो आजचा दिवस होळी किंवा दुसरा दिवस रंग घे आणि राधेला लाव, म्हणजे राधा गोरी होऊन राहते, राधा तांबडी कर, राधा गुलाबी कर, राधा नाही कर, तेव्हा तू जातो आणि राधेच्या तोंडाला फेसतोय, हा रंगपंचमीचा उत्सव सुरू झाला, ती एक गोष्ट, दुसरी गोष्ट प्रल्हादाला त्याची आत्या म्हणते माझ्या मांडीवर बसले आणि आपल्या भावाला सांगते तुला या मुलाला मारायचंय ना, स्वतःच्या मुलाला मारायचंय का, सतत नारायण नारायण म्हणतो म्हणून मी अग्नीकडून वरदान मिळवले, मी जगणार नाही, आम्ही जळणार नाही अग्नी, तर मी त्याला घेऊन बसते आणि बाजूनी सगळी चिता पेटवून दे, मला काही होणार नाहीये, प्रल्हाद मरेल, मुक्त झालं ती मेली, प्रल्हादाच्या संपर्कामुळे ती मुक्त झाली ती मेली, प्रल्हादाला अग्नीचा काही परिणाम झाला नाही, ती होळी होली त्याचं नाव हिरण्यकश्यपच्या बहिणीचं नाव होलिका, हा होलिका होलिकोत्सव होली, शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शंकर बनलेल्या ज्ञानस्थ आणि तारकासुर नावाचा राक्षस सगळ्या जगात हाहाकार पाहतो, पार्वती खाली बसलेले आहे, शंकर कैलासावर बसलेले आहे, तारकासुराने काय सांगितले जगातल्या दोन सर्वोच्च शक्तींचं मिलन होत नाही, त्यातून पुत्र येत नाही तोपर्यंत मला मरण नाही असा वरदे तसाच तो उरलेल्या ब्रह्मदेव, विचार करा मला का मरणच नाही, या दोन शक्ती म्हणजे शंकर शिव आणि शक्ती पार्वती ते एकत्र येणार, त्यांना झालंच तर बसलेलं कितीतरी वर्ष
शेवटी त्यांना साजरं करायला पाहिजे. तो जागा झाला तर पार्वती आणि त्यांचं लग्न होणार आहे. मग त्यातून कुमार म्हणजे स्कंद किंवा कार्तिकेय तो देवांचा सेनापतून तारकासुरानं मारणार आहे तसंच घडलं पाहिजे. परंतु शंकरानं जागं कोण करणार? रतीला बोलवलं, अत्यंत सुंदर स्त्री आणि मदन अत्यंत सुंदर पुरुष. रती मदन कुणाचे सेवक? इंद्राचे सेवक. इंद्र देवदेवतांचा राजा. त्यांनी त्याला बोलवलं आणि शंकराचं ध्यान भंग पावलं पाहिजे असं काहीतरी करा. त्यावेळेला ते म्हणत आहे, मारेल शंकराचं ध्यान त्यांनी डोळे उघडून जाळून टाकेल मला. तसंच घडलं. त्यावेळेला गीतर म्हणलं, मी तुला इथेच जाळतो. त्यावेळेला रती आणि मदन आहे तुझ्याकडून परत येण्यापेक्षा शंकराकडून मिळलेलं काय होईल, आम्ही जातो. चार गोष्टी त्यांनी केल्या. पहिल्यांदा वातावरण इतकं सुंदर वसंतासारखं करून टाकलं, त्या प्रसन्न वातावरणात हिमालयात सगळं बर्फ आहे, बाहेर कुठून वास येतोय. शंकर डोळे उघडे, डोळे उघडले की ध्यान बंद व्हावं. त्याच्यानंतर ती रती तिने घुंगरे घातली पाहिजे, घुंगर घालून त्याच्यावरती फिरते. घुंगर पहिल्यांदा नाकातून वास चालल्यामुळे डोळे उघडतो का, नाही कानातून कुकुरांचा ध्वनी पायल घुंगरांचे आवाज गेल्यानंतर नाही त्याच्या पोटी फिरत नाचत ती गाते. आता कधी त्याचे समाधी भंग पावते की नाही, काही नाही. वसंत नाही, फुलं नाही, काही नाकातून डोळे तर बंदच आहे. त्याचं मन बाहेर निघत नाही आणि मन बाहेर न निघणं म्हणजे समाधी टिकणं. बाहेर निघालं पाहिजे मन. शेवटी म्हणतो एकच बोला म्हणजे स्पर्श. म्हणून तो ते मदन बाण आपण म्हणतो ना, फुल ते घेतो, त्याचा बाण तयार करतो आणि मारतो. स्पर्श झाल्यानंतर म्हणतो मला ध्यानातून कोणी भंग पावलं. त्याच्या हातात धनुष्य असतं मदनाच्या, तो मदनाकडे बघतो, मदनाला जाळून टाकतो की होली. मदनाला जाळणं म्हणजे कुणाला जाळणं की जो फक्त देहाकडे बघतो, स्पर्श डोळे जे कान नाक जी त्वचा किंवा शब्द स्पर्श रूप रस आणि गंध म्हणजे मदन आहे, म्हणजे रती आहे. जळून टाकलं तर रती रडायला लागली की माझ्या नवऱ्याला काय झालेलं, आम्ही देवांचं कामच करत होतो, आम्ही देवांचे सेवक आमच्या गुरीवर ऑन ड्युटी. मग अशा वेळेला काम त्याने उत्तर दिलं, अगदी सपोर्ट केलं की माझ्या ध्यानात भंग पावतो. कधीतरी तुम्हाला शिक्षा मिळायला पाहिजे की आज मिळाली, मी त्याला जिवंत करतो. ओनली आउटलाईन, त्याला मनंग अंग नाही, नो बॉडी. बॉडी नसलेली आउटलाईन म्हणजे मदन हा तुझा नवरा. ते म्हणते आउटलाईनचं जीवन मी काय करू, नुसतं चौकट वेळ घर नाही, त्याला शरीर नाहीये, मी शृंगार कसा करू, मी त्याला नवरा कसा म्हणू, हे तू स्वीकारलं पाहिजे. कृष्णाचा जो प्रद्युम, तो प्रद्युम नाही, तो मदन म्हणून जन्मेल आणि तो तुझ्याशी लग्न करेल. आता मुलं प्रश्न विचारतात, तोपर्यंत रती म्हातारी नाही होणार. कृष्णाचा जन्म नाही झाला, रामाचा जन्म झाला नाही, शंकराची कथा आहे ही. रती ही अप्सरा आहे, अप्सरा कधीही म्हाताऱ्या होत नाही. देवांची सोय आहे ना, सतत तरुण राहतात, एकाच पातळीवर राहतात. त्यानं मुलं झाली तरी त्यांचा कौमार होत नाही. म्हणजे व्हर्जिनिटी रिमेन्स इंटॅक्ट हे पुस्तकातलं तुम्हाला सांगते, ग्रंथातलं. तर ते तसंच आहे, इमॅक्युलेट कन्सेप्शन. जीजस जन्मला तरी मेरी व्हर्जिन राहिली, पण व्हर्जिन मेरी व्हर्जिन म्हणजे तिला नवरा आहे जोसेफ. त्याची व्हर्जिन व्हर्जिन मेरीची चर्च नाही का? व्हर्जिन मेरी इमॅक्युलेट कन्सेप्शन पंजाब चर्च नाही का? इमॅक्युलेट म्हणजे पवित्र आणि कन्सेप्शन म्हणजे प्रसूती. अशी प्रसूती देव निर्माण झाले तुमच्यातून तरी तुम्ही व्हर्जिन राहता. तुमचं जे कौमार्य आहे त्याचा भंग होत नाही. आणि मग शंकर म्हणतो की तुला मी वचन देतो, त्यावेळेला तुला प्रद्युम्न हा मदन असेल, तो तुला परत पती म्हणून मिळेल. पण चाळलेला आहे तुला योगामनी करून. आणि काय जाळलं तर मदन म्हणजे ऑल प्लेजर्स, बॉडी प्लेजर्स. डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, कानाने ऐकलं पाहिजे. बरे यावे, बरे खावे, बरे प्यावे, बरे राहावे, बरे हिंडावे, पण बरे नाम घेऊन पाहिजे का? मात्र बरे नको, बाकी सगळे हा मदन आहे. आणि त्याच्यात रमण ही रती आहे. मग रती आणि मदन यातून असेल ते शंकर. शंकराचा योगामुनी बस तेवढंच आहे. मुलीच्या तीन कथा तुम्हाला सांगितली, एक पुलिकोत्सवाची आणि कृष्णाचा सांगितलं. राधेचं तोंड रंग, तुला गोर होता येत नाही, काळ करून टाक. अगदी काळा रंग लावला नाही पण गुलाबी लावला, हे लावला, आता
दसरा रंगोली कुठे राहिली पण कोणीही कोणाला रंग लावावा याला आहे. ज्या धोली वंदन धोली पवित्र मानलेली आणि ती पवित्र मानलेली जी होळी आहे तिचा उजारा तिथे लावायचा असतो त्याला धोली वंदन म्हणतात. मराठी त्याला धुळवड म्हणतात आणि त्यातून तुझी मारायला सुरुवात करी. आता त्याला रंग महाराष्ट्रात रंगपंचमी असते दुसऱ्या दिवशी धुळवड असते रस्त्याने स्त्री जाऊ शकत नाही त्याची धूळ जातो जाते होली आणि ती होळी करायची कसली होली अनहोली हे पवित्र नाही आहे. माझे जे दोष जाणून जे होते ते पवित्र होते अतिपवित्र होते. आता इथे आपण जे करणार आहोत त्या होळीला आपण हवनाचं रूपांतर केलं. आपण आता त्याच्या बाजूने असे बसणार आहोत आणि तिथे आहुती देणार आहोत. आपण दोन जप करणार आहोत एक श्रीराम जय राम जय जयराम तिथे जे चौघ जण बसतील ते चौघ जण काय करतील आहुती करतील श्रीराम जय राम जय जयराम स्वाहा आपण म्हणणार नाही. नंतर आपण महाराजांचं म्हणणार आहोत ओम ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः महाराजाय नमः ते आहुती नाही. आपल्याकडे सगळं साहित्य आहे सुदैवान वगैरे सगळं आहे तर आपण आता ती होली खरी होली होली आपण साजरी करणार. मला वाटतं की यावेळेला आपण हा विषय संपवला. अनुग्रहाचं थोडं सांगितलं आणि अनुग्रह म्हणजे निश्चिंतपणे उपासना. महाराज आहेत महाराज आहेत महाराज आहेत आदर असणार त्याच्याला उपासना मात्र करेल. महाराजांना फक्त तेवढं पाहिजे दुसरं काय नाही.